नमस्कार, ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या 2021-22 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण अभिव्यक्ती शिबिराने केली आहे. प्रशालेमध्ये अभिव्यक्तीत आपण लेखन, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, गायन, वादन, वक्तृत्व या कलाप्रकारांचा अभ्यास करतो. यावर्षीच्या शिबिरात या सर्व कलाप्रकारातल्या ऑडिओ व्हिज्युअल लिंक्स आपण बघतो आहोत. प्रत्यक्ष सत्रात त्यावर चर्चा करतो आहोत. काही त्या त्या विषयातले टास्क आपल्याला दिले जात आहेत, ते आपण करून बघतोय. आणि काही मान्यवर कलाकार आणि अभ्यासक यांच्याशी गप्पा मारायचा आणि त्यांच्याकडून काही ऐकण्याचा प्रयत्नसुद्धा आपण या शिबिरात केला आहे. शिल्पकलेसंदर्भात एक वेगळा विषय आजच्या कार्यक्रमात आम्ही घेऊन आलो आहोत. भारतीय शिल्पकलेचा मागोवा, भारतीय शिल्पातलं सौंदर्य असा विषय मांडण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत डॉक्टर मंजिरी भालेराव. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात इंडॉलॉजी म्हणजे भारतीय विद्या या विषयाचं अध्यापन त्या करतात. भारतीय विद्या म्हणताना भारतातील प्राचीन काळापासूनचा धार्मिक, सामाजिक, तात्विक, साहित्यिक, राजकीय परिघातून या सगळ्याचा अभ्यास करणारी विद्याशाखा असं इंडॉलॉजीचं सोप्या भाषेत वर्णन आपल्याला करता येईल. भारताची आत्ता दिसणारी भौगोलिक सीमारेषा प्राचीन काळी नव्हती. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इकडे ब्रह्मदेशपर्यंत छोटी छोटी राज्य इथे वसलेली होती. अशा भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा तर त्यावेळेची संस्कृती, त्यावेळेच्या भाषा, लिपी यांचाही अभ्यास हवा. पुरातत्वशास्त्र किंवा आर्किओलॉजी याचाही अभ्यास हवा. त्यामुळे इंडॉलॉजी हा या सगळ्या गोष्टींना सामावून घेणारा विषय आहे. तर या इंडॉलॉजी विषयाचं अध्यापन टिळक महाराष्ट्र विद्यापीठात मंजिरीताई करतात. एन्शंट इंडियन हिस्ट्री अँड कल्चर आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वविद्या या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. तटस्थपणे इतिहासाचा अभ्यास कसा करता येतो हे त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या शिकवण्यातून कायमच लक्षात येतं. वास्तविक आजचं व्याख्यान हे घरी मुलांसोबत पालकांनीही बघावं, त्यांनाही ते आवडेल असं आहे. कारण प्राचीन मंदिरं, लेणी किंवा वेगवेगळी म्युझियम्स पाहायला आपण घरातले सगळेच जण जात असतो. पण या ऐतिहासिक नमुन्यांकडे बघायचं कसं, काय बघायचं याबद्दल मात्र पुरेशी स्पष्टता किंवा कल्पना, माहिती आपल्याला असतेच असं नाही. भारतीय कलेचा अतिशय समृद्ध असा वारसा आपल्याला लाभला आहे. शिल्पकला हा त्यातला महत्त्वाचा पैलू. भारतीय शिल्पकला कशी बहरत गेली, प्राचीन काळापासून भारतीय शिल्पकलेची कोणती रूपं आपल्याला दिसतात, त्या शिल्पांकडे कसं बघावं, प्राचीन भारतातल्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनाचं प्रतिबिंबच आपल्याला शिल्पकलेमध्ये कसं दिसून येतं, अशा सगळ्या विषयांवर गप्पा मारण्यासाठी आज डॉक्टर मंजिरीताई भालेराव आपल्याकडे आले आहेत. त्यांचं व्याख्यान भारतीय शिल्पकलेकडे नवीन दृष्टीने आपल्याला पाहायला शिकवेल याचा मला विश्वास वाटतो. मी मंजिरीताईंना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी शाळेने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमध्ये शिल्पकलेबद्दल बोलण्यासाठी आज मला इथे बोलवलंय, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आयोजकांचे आभार मानते आणि त्याचबरोबर या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचेही इथे स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे प्राचीन भारतातील शिल्प, ती कशी बघावीत, ती कशी समजून घ्यावीत याबद्दल थोडीशी चर्चा आपण काही उदाहरणांच्या द्वारे करणार आहोत. मी आता स्क्रीन शेअर करते. प्राचीन भारतातील शिल्प समजून घेण्यासाठी आपल्याला मुळामध्ये काही गोष्टींची माहिती करून घेणं हे आवश्यक असतं. कारण प्राचीन भारतातील शिल्प पाहत असताना ती जशी दिसतात तशीच ती आहेत किंवा तसाच त्यांचा अर्थ आहे असं नाहीये हे आपल्याला मनात पहिल्यांदा ठेवून मगच त्या शिल्पांकडे वळता येतं. मुळामध्ये पुढे जायच्या आधी आपण भारताच्या इतिहासाची जी कालरेषा आहे ती कशी विभागली गेली आहे हे जेव्हा पाहिलं जातो तेव्हा संपूर्ण जगाची कालरेषा ज्या महत्वाच्या मुद्द्यावरती विभागली गेली आहे तो मुद्दा म्हणजे किंवा ती घटना म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म किंवा त्याचं आयुष्य. आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे याची मला कल्पना आहे, पण तरी सुद्धा एकदा मी नेहमीच कुठल्याही व्याख्यानामध्ये या कालगणनेबद्दल थोडस बोलते. आणि येशू ख्रिस्ताच्या आयुष्याच्या आधीचा काळ जो आहे त्याला आपण इसवी सन पूर्व किंवा इंग्लिशमध्ये बिफोर ख्राईस्ट असं म्हणत असू. आणि आता
इंग्लिश मध्ये त्याला नवीन टर्म्स आल्या आहेत त्याच्यामध्ये, त्याला बिफोर कॉमन इरा म्हणजे BCE असं म्हणायची पद्धत दिसतीये. त्याचबरोबर येशू ख्रिस्ताच्या आयुष्याच्या नंतरचा कालखंड जो आहे त्याला पूर्वी ॲनोडॉमिनी किंवा इसवी सन असं आपण म्हणत असू, तर आता त्याला कॉमन इरा असं इंग्लिशमध्ये म्हणतात. अर्थातच भारतामध्ये आपण अजूनही BC आणि AD याच टर्म्स वापरतो. पण मग जेव्हा आपण भारतीय इतिहासामधल्या शिल्पांचा विचार करतो तेव्हा ती कधीपासून मिळतात हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. त्यासाठी या कालगणनेची माहिती करून घेणं हे आवश्यक आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने जेव्हा आपण भारताचा इतिहास पाहिला जातो तेव्हा भारताच्या इतिहासाची विभागणी कशी कशी केलेली आहे हे सुद्धा एक पाहणं आवश्यक ठरतं. कारण भारताच्या इतिहासाची विभागणी ही प्री हिस्ट्री म्हणजे प्रागैतिहासिक काळ, प्रोटो हिस्ट्री म्हणजे इतिहासपूर्व काळ आणि ऐतिहासिक काळ म्हणजे हिस्टॉरिकल पिरियड अशा पद्धतीने केलेली दिसते. आणि ही सुद्धा एक कृत्रिम विभागणी आहे ज्यामध्ये कोणता कालखंड समजायला कोणत्या प्रकारची साधनं उपलब्ध आहेत त्याच्या आधाराने केलेली ही विभागणी आहे. पुढे आपल्याला यातल्या काही टर्म्स बघायच्या आहेत म्हणून मी आत्ताच तुम्हाला या विषयांची माहिती करून देते, ज्यामध्ये अगदी अश्मयुगाचा काळ आहे आणि जो समजण्यासाठी आपल्याला फक्त भौतिक साधनच उपलब्ध असतात त्याला प्री हिस्ट्री असं म्हणतो. त्याचबरोबर ज्या काळासाठी भौतिक आणि लिखित अशी दोन्ही साधनं उपलब्ध आहेत पण त्यांचा एकमेकांशी मेळ घालता येत नाही त्याला आपण इतिहासपूर्व काळ म्हणतो, आणि ज्या काळासाठी आपल्याकडे सर्व प्रकारची साधनं उपलब्ध आहेत आणि त्यांचा एकमेकांशी मेळ घालता येतो अशा जो असा जो कालखंड आहे त्याला आपण ऐतिहासिक कालखंड म्हणतो. ही ती तीन साधनं आहेत, लिखित, भौतिक आणि मौखिक परंपरा, यांच्या मदतीने आपल्याला इतिहास हा बांधता आलेला आहे. आपण थोडं भराभरच बघणार आहोत सुरुवातीला की ही लिखित साधनं जी आहेत ती मुळामध्ये धार्मिक आणि लौकिक किंवा निधर्मी अशा प्रकारची आहेत, ज्यामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन या तीनही धर्मांचे जे महत्वाचे धार्मिक ग्रंथ आहेत त्यांच्या ज्या हस्तलिखित पोथ्या आहेत त्याच्या मदतीने हा इतिहास काही प्रमाणामध्ये पुन्हा बांधला गेलेला आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जे परदेशी प्रवासी आलेले होते त्यांनी त्यांची प्रवास वर्णनं लिहून ठेवलेली आहेत, ती सुद्धा आपण काही प्रमाणात साधनं म्हणून बघू शकतो. त्यांचा आपल्याला पुढे कसा उपयोग झालेला आहे किंवा त्याच्यातनं कशी त्यांची विचारसरणी काय होती हे समजलंय ते आपण पाहणार आहोत. तसंच भौतिक साधनं जी आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे कोरीव लेख आहेत, नाणी आहेत, नंतर स्थापत्य आणि शिल्प आहेत आणि त्याचबरोबर उत्खनित पुरावे आहेत की ज्यामध्ये आपल्याला आपला आजचा विषय जो आहे तो येतो. अशा प्रकारचे प्राचीन लेख आहेत ज्यांच्या मदतीने आपण इतिहास समजून घेतला आहे, नाणी आहेत जी आपल्याला इतिहास समजायला मदत करतात आणि अशा प्रकारची शिल्प आहेत, स्थापत्य आहे, काही मंदिरं, गुहा, लेणी यांच्यावरती असलेली शिल्प आहेत. हे सगळं कसं बघायचं हे आपल्याला आता बघायचंय, हे आपण इथून पुढे पाहणार आहोत. तर मुळात शिल्प म्हणजे काय आहे, तांत्रिक दृष्ट्या टेक्निकली स्पीकिंग शिल्प हे काय आहेत आणि त्यांचे प्रकार कोणते आहेत हे आपण सुरुवातीला बघूयात. मुळामध्ये शिल्पांचे दोन प्रकार पडतात, तांत्रिक दृष्ट्या म्हणजे त्यांच्या बनवण्याचं तंत्र जे आहे त्या दृष्टीने पाहिलं तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे उठावातली शिल्प आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संपूर्णपणे सगळ्या बाजूंनी कोरलेली ज्याला स्कल्पचर इन राऊंड असं म्हणतात अशी शिल्प. ही जी उठावातली शिल्प आहे ती कधीतरी कमी उठावाची, मध्यम उठावाची किंवा जास्त उठावाची, काही वेळेला अशी खड्ड्यात कोरलेली अशा प्रकारची आपल्याला पाहता येतात. तुम्ही या व्याख्या वाचताच आहात त्याच्या मी काही ते रिपीट करत नाही, पण आपण यांचे उदाहरणं बघूयात म्हणजे लक्षात येईल की या उठावाच्या शिल्पांमध्ये आपल्याला ज्याला लो रिलीफ किंवा बा रिलीफ, स्पेलिंग जरी बास असं असलं तरी त्याचा उच्चार बा रिलीफ असा करतात आणि त्याच्यामध्ये बासो रिलीव्हो असा जो मुळातला इटालियन शब्द आहे त्याच्यावरनं हा शब्द इंग्लिशमध्ये आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला फारसा उठाव दिसत नाही, जो मूळ दगड आहे त्याच्यातनं जे शिल्प तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला खूप जास्त उठाव दिसत नाही. थोडक्यामध्ये तुम्ही इथे बघता आहात की या शिल्पामध्ये किंचितसा उठाव आहे, त्याला बा रिलीफ किंवा लो रिलीफ असं म्हणतात. पण आता मग हाय रिलीफ म्हणजे काय, जास्त उठावाचे शिल्प, तर इथे तुम्हाला दिसतंय की हा मूळ दगड जो आहे त्याच्यातनं पुष्कळ उठाव बऱ्यापैकी बाहेर त्यांनी हे शिल्प काढलंय, म्हणजे काय त्या नको असलेला भाग खूपसा काढून टाकलाय, त्याच्यामुळे आपोआपच या पुढच्या शिल्पाला उठाव आलाय, त्याला हाय रिलीफ असं म्हणतात.
आणि काही वेळेला आपल्याला अशी कोरलेली त्या दगडाच्या प्लेन मध्येच कोरलेली शिल्प दिसतात, जशी बरेचदा लिनियर असतात. आता तुम्हाला हे बघून कळलं असेल की इजिप्त मधली ही शिल्प आहेत की ज्याला संकन रिलीफ असं म्हणतात, की ती मुळातच खड्डा करून केलेली अशा प्रकारची असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या उठावाचा प्रकारच हा पूर्णपणे वेगळा असतो. तर हे सगळे 2-3 प्रकार रिलीफ किंवा उठावाच्या शिल्पांमध्ये येतात, पण आपल्याला मुख्यतः भारतामध्ये दिसतात, बऱ्याच प्रमाणात दिसतात, ती म्हणजे अशी स्कल्पचर्स इन राऊंड, ज्याला चारही बाजूंनी कोरलेलं असतं आणि जो ज्या दगडात कोरलेला आहे त्या दगडाचा बाकी कुठलाच भाग आता शिल्लक राहिलेला नाहीये, मूळ भाग, आणि त्याच्यातनं पूर्णपणे हे शिल्प आता बाहेर काढलेलं आहे. अशा प्रकारचं हे आपण बघतो ज्याला स्कल्पचर इन राऊंड असं म्हणतात. खाली अगदी स्पष्ट दिसतंय ते शिल्प आपण बघतो ते. आणि जेव्हा आपण शिल्पांचा कंटेंट म्हणजे अर्थ बघायला जातो त्यावेळेला आपल्याला दिसतं की याच्यामध्ये परत 2 प्रकार आहेत, धार्मिक शिल्प आणि लौकिक शिल्प. धार्मिक शिल्प अर्थातच प्राचीन भारतातली बोलत असल्यामुळे आपल्याकडे बौद्ध, जैन आणि हिंदू या तिन्ही प्रकारातली आपण बघू शकतो. आणि त्याच्यामध्ये जसं बौद्ध शिल्प आहेत, उदाहरणार्थ आपण आता समोर पाहतो, तर त्याच्यामध्ये गौतम बुद्ध कुठेच दिसत नाहीये. म्हणजे खरं तर ही जी गोष्ट सांगितलेली आहे याच्यामध्ये गौतम बुद्ध आहे, त्याचं त्याने केलेला हा एक चमत्कार आहे, तो पुढे आपण पाहू, पण याच्यात तो दिसत नाही. याचं कारण असं आहे की भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये गौतम बुद्धाचं जे रिप्रेझेंटेशन किंवा त्याचं अंकन जे होतं शिल्पातलं ते मानवी रूपामध्ये नव्हतं, तर ते सिम्बॉलिक किंवा प्रतिकात्मक रीतीने केलेलं होतं. आणि त्यामुळे आपल्याला इथे हा हे जे झाड दिसत आहे त्याला हार घातलेले आहेत तो गौतम बुद्ध आहे असं आपण समजायचं. तर हे प्रतीक जे आहे बोधिवृक्ष गौतम बुद्धाचं हे प्रतीक आहे, ते दाखवून त्यांनी तो इथे आहे हे इंडिकेट केलेलं आहे, आपल्याला सुचवलेलं आहे. आणि मग पुढे मूर्ती आली तेव्हा मूर्ती रूपातनं गौतम बुद्धाची पूजा सुरू झाली, मग ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसते. पण सुरुवातीच्या काही काळामध्ये मात्र शिल्पांमध्ये आपल्याला गौतम बुद्ध मानवी रूपामध्ये दिसत नाही. आणि जैनांच्या बाबतीमध्ये तोच प्रकार आहे, इथे सुद्धा आपल्याला जैन मूर्ती दिसतात, तीर्थंकरांच्या मूर्ती या दाखवलेल्या असतात मानवी रूपामध्ये. आणि हिंदू शिल्पांच्या बाबतीमध्ये काही वेळेला प्रतीक असतात तर काही वेळेला शिल्प असतात. जेव्हा प्रतीक असतात तेव्हा त्याला अनआयकॉनिक वर्शिप असं म्हणतात. अनआयकॉनिक, आयकॉन म्हणजे मूर्ती आणि आयकॉन नसलेलं म्हणजे अनआयकॉनिक. उदाहरणार्थ शिवलिंग, त्याची पूजा आपल्याकडे अनआयकॉनिक फॉर्म मध्येच होते. शिवाचा नेहमी गाभाऱ्यामध्ये कुठल्याही मंदिराच्या शिवाची मूर्ती नसते तर शिवलिंग ठेवलेलं असतं. त्यामुळे शिवाची उपासना, शिवाची पूजा ही लिंग स्वरूपामध्येच प्रतिकात्मकच होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण मंदिरांच्या बाह्य अंगांवरती किंवा भिंतींवरती सजावटी करता किंवा काही शिवाची महती सांगण्यासाठी म्हणून अशा प्रकारची काही शिल्प असतात ज्याच्यामध्ये शिव हा किती थोर देव आहे हे सांगितलेलं असतं. जेव्हा आपण लौकिक किंवा सेक्युलर शिल्प बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की त्याच्यामध्ये पण परत 3 प्रकार आहेत. कसे आहेत ते, तर आपल्याला बरेचदा ही शिल्प धार्मिक कॉन्टेक्स्ट मध्ये सापडतं, म्हणजे धार्मिक स्थापत्य जे आहे त्याच्या कुठे भिंतीवरती किंवा वेदिकेवरती, वेदिका म्हणजे कंपाऊंड, या स्तूपांचं जे भोवती असते वेदिका कंपाऊंड असते त्याला वेदिका असं म्हणतात, तर तिथे तुम्हाला काही वेळा दिसतात. त्यामुळे त्याची कॉन्टेक्स्ट माहिती असते की हे धार्मिक कॉन्टेक्स्ट मध्ये आलेलं पण लौकिक विषय दाखवणारं, सेक्युलर विषय दाखवणारं शिल्प आहे. उदाहरणार्थ हे इथे तो त्या बाईची वेणी घालतोय किंवा काहीतरी केश रचना सुरू आहे हे दिसतंय. दुसरा प्रकार जो आहे हा की ते शिल्प कुठे सापडलंय, कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तयार झालं होतं हे कळतच नाही, त्यामुळे नेमकं त्याच्यामध्ये काय दाखवलंय हे आपण सांगू नाही शकत. त्यामुळे अशा प्रकारचं हे एक शिल्प आहे. आणि तिसरा प्रकार जो आहे तो पूर्णपणे सेक्युलर किंवा निधर्मी किंवा लौकिक असं म्हणू शकतो. अशा प्रकारचं म्हणजे याच्यावरती शिलालेखच आहे. हा कुशाण राजा कनिष्क याचा हा पुतळा आहे, त्याच्यावरती शिलालेख लिहिलेला आहे आणि त्याचं नावही आहे, त्याच्यामुळे आपल्याला नक्की कळतं की हे धार्मिक कॉन्टेक्स्ट मध्ये आलेलं नाही आहे. आपण जेव्हा भारतातली शिल्प पाहतो तेव्हा आपण त्या शिल्पकारांच्या नजरेतनं ती पाहिली पाहिजे. ज्या लोकांनी ती शिल्प तयार केलेली आहेत त्यांनी ती करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार होते, त्यांच्या काय परंपरा होत्या, त्यांची शैली काय होती, त्या काळातली पद्धत किंवा फॅशन ज्याला म्हणू आपण ती काय होती,
आणि त्यांची गरज काय होती, नेमकं त्यांना काय दाखवायचं होतं त्या शिल्पातनं. आणि मग काही वेळेला असं दिसतं की त्यांना जे शिल्पातनं दाखवायचंय ते त्यांना दाखवता आलेलं आहे की नाही याची खात्री नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी बरेचदा त्या शिल्पाच्या वर त्या गोष्टीचं नाव पण लिहिलेलं आढळतं, जसं इथे दिसतंय. अर्थात हे गोष्टीचं नाव नाही आहे, ज्याने दान दिलेलं आहे त्या माणसाचं नाव आहे. पण अशा प्रकारचे बरेच लेख आपल्याला या ठिकाणी, हे भारूत नावाच्या ठिकाणचं शिल्प आहे, तिकडे दिसतात की त्यांनी गोष्टी जी गोष्ट सांगितलेली आहे त्या गोष्टीचं नाव काय आहे हे तिथे लिहून ठेवलेलं असतं. तर त्यामुळे आपण हे पाहू शकतो की जे भारतीय शिल्पकार होते त्यांचे स्वतःचे काही नियम निकष किंवा परंपरा होत्या की ज्यातनं त्यांनी शिल्प तयार केली होती. उदाहरणार्थ कॉम्पोजिशन, काय कॉम्पोज केलंय त्यांनी, तर त्यांना जी गोष्ट दाखवायची आहे किंवा जी कथा दाखवायची ती त्यांना ही या एका सीन मध्ये बसवायची आहे. हे जे एक गोल मेडॅलियन दाखवलेलं आहे त्याच्यामध्येच त्यांना दाखवायचं आहे की ती देवी उभी आहे, ती लक्ष्मी आहे आणि तिच्या डोक्यावरती हत्ती अभिषेक करतात. आता ही तर हे तर एक मोनोसिनिक म्हणजे एकच घटना दाखवणारं शिल्प आहे, पण काही वेळेला आपल्याला त्या त्या गोष्टीमध्ये अनेक घटना दाखवायच्या असतात, पण त्याही दाखवण्याकरता त्यांना एकच फ्रेम उपलब्ध असते. मग त्यांनी कसं सगळं दाखवलं असेल ते आपल्याला समजून घेणं हे आवश्यक आहे, आणि त्याकरता आपल्याला त्यांच्या चपलांमध्ये जाऊनच ते बघावं लागतं. म्हणजे काय तर त्यांच्या ठिकाणी स्वतःला कन्सिडर करून आपण तिथे आहोत हे बघून असा विचार करून ते समजून घ्यावं लागतं. आणि मग त्यांनी जी सिम्बॉलिझम वापरली आहे, त्यांनी जी प्रतिकात्मकता वापरलेली आहे, जी प्रतीकं वापरलेली आहेत ती आपल्याला आधी समजून घ्यावी लागतात, त्याशिवाय ते शिल्प समजत नाही. पुढची गोष्ट महत्वाची आहे म्हणजे नरेशन, त्यांना काय गोष्ट आपल्याला सांगायची आणि त्या गोष्टीतला कुठला महत्वाचा एपिसोड सांगायचा हे पण आपल्याला त्यांच्या त्या शिल्पांवरनं लक्षामध्ये येऊ शकतं, त्यामुळे तेही आपण पाहतो. आणि कनोटेशन, त्यांना त्याच्यातनं काय सुचवायचं पण आहे, एखादा एपिसोड दाखवून शेवटी सुचवायचं काय आहे तेही तोही भाग महत्वाचा आहे. तर इथे उदाहरणार्थ आपण समोर जे बघतोय आपल्याला काय वाटतंय की इथे एक देवी उभी आहे आणि तिच्या डोक्यावरती हत्ती अभिषेक करतायत घट घेऊन, पण मुळामध्ये हे खूप महत्वाचं रूपक आहे, हे फिगरेटिव्ह स्कल्पचर आहे आणि ही हे जे ही संकल्पना जी आहे ती अतिशय प्राचीन आहे. याच्यामध्ये ती देवी हे रूपक आहे पृथ्वीचं, आपली माता जी आहे पृथ्वी तिचं ते रूपक आहे. आणि जशी एखादी माता आपल्या मुलांना दूध देऊन मोठं करते भरवते तशा प्रकारे या पृथ्वीने आम्हाला आमचंही भरण पोषण करावं अशी ही एक इच्छा प्रदर्शित करून तिची पूजा त्यासाठी केली गेलेली आहे. इथे हे हत्ती जे दिसत आहेत ते खरं म्हणजे ढगांचं प्रतीक आहे की जे ढग पृथ्वीवरती पाऊस पाडतात त्यामुळे ते घट आणि ते हत्ती हे दोन्ही प्रतीकं ही खरं म्हणजे पावसाची आणि ढगांची अशी आहेत की ज्या ढगांमुळे पृथ्वीवरती पाऊस पडतो आणि पाऊस पडलं की अन्नधान्य सुबत्ता हे सगळं येतं. आणि जशी आई आपल्या मुलांना भरवून मोठं करेल तशा प्रकारे हे देवी हे पृथ्वी माते तू आम्हाला सुद्धा असंच मोठं कर असं तिला समज असं सांगून ते कनोटेशन जे आहे ते सुचवलेलं जे आहे त्याचीही उपासना आहे. म्हणजे इथून पुढे ती देवी प्रसन्न होऊन आमचं भरण पोषण करेल अशा प्रकारची ही कल्पना घेऊन हे शिल्प तयार केलेलं आहे. तर अशी खूप मोठी सिम्बॉलिझम काही कनोटेशन आपल्याला भारतीय शिल्पांमध्ये बघायला मिळतात. एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण कला म्हणून आज जी बघतो शिल्पकला, आज कलाकार सुंदर शिल्प करतात पण काही वेळेला त्यांना वाटत असतं की मी हे शिल्प करावं म्हणून ते करत असतात, पण तसं प्राचीन भारतामध्ये नव्हतं. प्राचीन भारतातली कला ही अप्लाइड कला होती, तिचं काही ना काहीतरी तिचं फंक्शन होतं. जशी आज कलेकरता म्हणून कला आहे, एखाद्या कलाकाराला उर्मी आली की मला काहीतरी करावं असं वाटतंय, सुंदर शिल्प घडवावं असं वाटतंय, तर तशा प्रकारची शिल्प प्राचीन भारतामध्ये घडत असतील असं वाटत नाही. कारण दगडामध्ये शिल्प करणं हे एक अतिशय खर्चिक गोष्ट आहे आणि त्यामुळे मला आवडतंय, मला इच्छा निर्माण झाली आहे म्हणून मी करतो हे करणं जरासं अवघड होतं, कारण तेवढं खर्च करायला कोणाकडे तेवढा पैसा नव्हता. पण जर मला एखादी मूर्ती किंवा एखादं शिल्प करण्यासाठी पैसे मिळणार असतील तर मात्र मी नक्की सुंदर मूर्ती घडवेन आणि त्यामुळे मला त्यातनं पैसे मिळतील अशा कल्पनेतनं सुद्धा लोकांनी असाइनमेंट किंवा जॉब म्हणून सुद्धा या मूर्ती केलेल्या आहेत किंवा शिल्प केलेली आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये अशा शिल्पकारांच्या अनेक श्रेणी होत्या, त्यांच्या युनियन्स सारख्या होत्या, अनेक शिल्पकार एकत्र काम करायचे की जेव्हा मोठे मोठे कामं त्यांना मिळायची
जसं वेरूळच्या लेणी आहेत की तिथे एवढी शिल्प कोरायची होते, तर एका माणसाचं काम नाही आहे, अनेक माणसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, तर त्याच्यामुळे त्या सगळ्या शिल्पकारांना मिळून ते काम पूर्ण केलेलं असतं बरेचदा, किंवा काही भाग कुणी केलाय दुसरा भाग एकाने केलाय असं पण तिथे आपल्याला बघायला मिळतं. पण या सगळ्यांच्या मागे जो काही ड्रायव्हिंग फोर्स आहे तो म्हणजे धर्माचा आहे. कारण आज आपल्याला मिळणारी शिल्पं जी प्राचीन भारतातली आहेत ती मुख्यतः खूप मोठ्या संख्येने धार्मिकच आहेत, आणि धर्माशी संबंधित जे स्थापत्य आहे त्याच कॉन्टेक्स्टमध्ये ती शिल्प आपल्याला मिळालेली आहेत, त्यामुळे त्यांचा काही ना काहीतरी संबंध धर्माशी आहे किंवा धार्मिक स्थापत्याशी आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तो धर्म माहीत नसेल किंवा ज्या धर्माचे धर्माचं तत्वज्ञान माहीत नसेल, काही संकल्पना, त्यांच्या पुराकथा, देवदेवता, त्यांचे ग्रंथ हे जर काही माहीत नसतील तर तुम्हाला ती शिल्प समजत नाहीत. आज सुद्धा आपल्यातले अनेक जण वेरूला जातात, अजिंठ्याला जातात, आपण भारतामध्येच वाढलेलो असतो, आपण हिंदू लेणी बघायला जातो तरी सुद्धा आपल्याला समोर असलेला शिव आहे हे समजत नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला ती बघण्याची दृष्टी नाही, आणि दुसरं म्हणजे ती कथा सांगितलेली जी आहे समोर ती आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे या ज्या पुराकथा आहेत, मायथॉलॉजी जी आहे ती जी समोर सांगितलेली आहे ती आपल्याला मुळात जर माहिती असेल तर ते शिल्प पटकन समजतं. आणि त्यामुळे ज्यांना ते माहीत नाही, ती कथा माहिती नाही, ते देव माहिती नाही, त्या देवांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना माहिती नाहीत, त्यांना ते शिल्प समजणार नाही. आणि म्हणून आपण तिथे जाऊन गाईड घेतो, कारण आपल्याला ते कळतच नसतं की इथे काय दाखवलंय. इथे खाली हा रावण बसलेला आहे आणि तो कैलास पर्वत हलवतो आहे, अशा प्रकारची गोष्ट या कथेत सांगितली आहे, पण ती कळण्यासाठी आपल्याला मुळात अशी कथा आहे हेच माहिती नसतं. तर त्यामुळे हे सगळी बॅकग्राऊंड जी आहे, ही जी टेक्स्च्युअल बॅकग्राऊंड आहे, ग्रांथिक माहिती जी आहे, ती जोपर्यंत आपल्याला नसते तोपर्यंत आपल्याला ती कथा समजणं थोडंसं अवघड जातं, ही पण खरी गोष्ट आहे. आणि हेच घडलं या परदेशी लोकांच्या बाबतीमध्ये. वेगवेगळे परदेशी प्रवासी भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतीय मूर्ती बघितल्या. बरं, हे सगळे लोक आले होते इसवीसनाच्या साधारणपणे 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये, आणि त्यांनी पाहिलं ते स्पॅनिश होते, ते फ्रेंच होते, जर्मन होते, ब्रिटिश होते, आणि त्यांनी ते लोक सगळे ख्रिश्चन होते, त्यांच्यावर मिशनरीज होते. त्यांनी जेव्हा बघितलं की भारतीय लोकांचे देव कसे आहेत, तर कोणाचे डोकं हत्तीचं आहे, कोणाचं डोकं सिंहाचं आहे, कोणाचं डोकं माकडाचं आहे, कोणाचं तर वराहाचं आहे, आणि त्यांची उपासना भारतीय लोक करतात म्हणजे हे नक्की रानटी मागासलेले लोक आहेत की ज्यांचे देव सुद्धा सरळ मानवी रूपामध्ये नाही आहेत, पूर्ण मानवी रूपामध्ये नाही आहेत, आणि त्यांना त्यांच्या संकल्पनेप्रमाणे अशा प्रकारचे जर देव बघितले तर त्यांना देव न म्हणता सैतान म्हणलं पाहिजे अशी त्यांची कल्पना होती. आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची चित्र रेखाळून ठेवली आहेत. हे समोर दिसतंय ते हे चित्र असो किंवा पुढचं चित्र असो, त्यांनी अशी चित्र रेखाटून त्यांची त्यांच्या वर्णनांमध्ये ती घातलेली आहेत आणि परदेशामध्ये ती पाठवली आहेत. त्यामुळे परदेशातल्या लोकांनी ज्यांनी ती प्रवास वर्णनं वाचली त्यांचा सगळ्यांचा समज हा झाला की भारतीय हे अतिशय मागासलेले रानटी आणि प्राचीन काळात राहणारे असे लोक आहेत की ज्यांच्याकडे अशा प्रकारचे देवदेवता म्हणजे काय प्राण्यांचीच ते पूजा करतात, माणसांचे रूपाचे त्यांचे देवच नाही आहेत. आणि त्या काळामध्ये बळी देणं वगैरे प्रकार सुद्धा खूपच काय म्हणायचं कॉमन होते, लोक अनेक कोंबडे बकरे बळी देत असत, तर त्याच्यामुळे तेही त्यांनी पाहिलं आणि मग त्यांना ते पण सगळं राक्षसी आणि भयंकर वाटलं की असं काय प्राण्यांना बळी देत आहेत देवांसाठी, तर हे देव असूच शकत नाहीत. आणि त्यामुळे त्यांनी ते लिहून ठेवलं त्यांच्या वर्णनांमध्ये की हे सगळे सैतान आहेत, सैतानाचे उपासक आहेत अशा प्रकारचं. पण त्यांना ही संकल्पनाच कळली नाही की हत्तीचं डोकं म्हणजे काय आणि मानवी शरीर हे कॉम्बिनेशन कसं आलं, का आलं हे त्यांना कळत नसल्यामुळे किंवा कळलं नसल्यामुळे त्यांचं हे इम्प्रेशन झालं भारताबद्दलचं. आणि मग आपण पाहायला पाहिजे की जेव्हा अशी शिल्प केली, आज त्यांना ते प्रश्न पडले, आपल्याला ते प्रश्नच नाही पडलेले, पण मग आपल्याला जर प्रश्न पडायचे असतील किंवा आपल्याला जर शिल्प समजून घ्यायचं असेल तर ते कसं समजून घ्यायला पाहिजे. कारण आज आपण लहानपणापासून अशा मूर्ती बघत आलेलो असतो, गणपती असो किंवा नरसिंह असो, त्यात आपल्याला काही ऑड वाटत नाही. हा गणपती आहे, हत्तीचं डोकं आहे, माणसाचं शरीर आहे, ती कथा सुद्धा आपल्याला माहिती असते, पण एखादा नवखा माणूस जेव्हा हे पहिल्यांदा बघतो आयुष्यामध्ये तेव्हा त्याला जाणवतं की इथे काहीतरी गडबड आहे आणि हे असं का झालं ते त्याला कळत नसतं. आपल्याला हा प्रश्न पडत नाही भारतीयांना, कारण आपण त्याची कथा माहिती असते, त्याची संकल्पना आपल्याला माहिती असते. पण मग जेव्हा अशी शिल्प आपल्या समोर येतात
तर त्यावेळेला आपण त्यांचा जेव्हा सर्व अंगांनी विचार करतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांचे तेव्हा जेव्हा त्यांनी घडवले गेले होते शिल्प, तर त्यावेळेला त्यांचे अर्थ काय होते, त्यावेळेला ते का घडवले गेले होते मुळामध्ये, कुठे त्यांना लावायचं होतं, मंदिरामध्ये होते का सुट्टी पूजा उपासना करायची होती. आपल्याला माहितीये का की अनेक वेळेला असे बाजारात सुद्धा मूर्ती विकायला असत आणि काही काही मूर्ती आपल्याला मेड टू ऑर्डर करून दिलेल्या सुद्धा दिसतात. म्हणजे अगदी यूपी मधल्या मथुरा परिसरातल्या मूर्ती आपल्याला बंगालमध्ये सापडतात, कारण ती ऑर्डरने गेलेली मूर्ती असते किंवा विकत घेऊन घेऊन गेलेली असतात विकत पाहून तिकडनं. तर अशा प्रकारच्या मूर्ती सुद्धा आपल्याला दिसतात आणि त्यामुळे त्यांचा नेमका यूज काय होता, त्यांचं फंक्शन काय होतं हे पण समजून घेणं आपल्याला आवश्यक ठरतं. ती कशी समजून घ्यायची शिल्प, त्याकरता मात्र आपल्याला काही संकल्पनात्मक गोष्टींची जाणीव होणं किंवा त्यांचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे. कधीपासून ही शिल्प भारतात तयार झाली हे सुद्धा पाहणं, त्यांचा इतिहास पाहणं ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि ती जाणून घेण्यासाठी पुरातत्वीय साधनं कोणती आहेत, याच्यासाठी काही ग्रांथिक पुरावे आहेत का, काही ग्रांथिक संदर्भ आहेत का, अशा सगळ्या गोष्टींनी जेव्हा आपण एखाद्या शिल्पाचा विचार करतो किंवा ते पाहायला जातो, तेव्हा आपल्याला हळूहळू त्याचा वापर, त्याचं फंक्शन काय होतं हे लक्षामध्ये येतं. जेव्हा आपण पुरातत्वीय साधनांमध्ये अगदी प्राचीन काळातले, आपण मगाशी प्री हिस्ट्री हा भाग बघितला, अश्मयुगातला जो होता तो, त्या काळामधली शिल्प काही आहेत का हे पाहायचा प्रयत्न करतो, तेव्हा ती आपल्याला सापडत नाहीत. पण अगदी प्रागैतिहासिक काळातली शिल्प अजून मिळालेली नाहीत. क्वचित एखादं काहीतरी एनग्रेविंग सापडतं, कोरीव काम सापडतं, पण ते शिल्प म्हणून त्याला म्हणता येत नाही. पण त्या काळातली पेंटिंग आपल्याला सापडले. आपल्यातल्या अनेकांना माहिती असेल की मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका म्हणून ठिकाण जे आहे तिथे अशी पेंटिंग सापडली, पण तिथे मूर्ती नाही आहे किंवा तसं शिल्प म्हणून काही मिळत नाही. सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे आपण हा काळ जो बघतो आहोत तो काळ प्रोटो हिस्ट्रीचा आहे. तर या काळामध्ये आपल्याकडे बरीच चित्र सापडतात, भांड्यांवरती चित्र आहेत, काही वेळेला टेराकोटाच्या अशा प्रकारच्या मातृदेवतांच्या मूर्ती मिळतात, पण त्या खूप छोट्या छोट्या आहेत, फार मोठ्या नाही आहेत. क्वचित अशा प्रकारची ब्रॉन्झची मूर्ती आहे, दगडाची मूर्ती ही आहे, पण तरी सुद्धा हे नेमके कोण आहेत, त्यांचं फंक्शन काय होतं त्या समाजामध्ये हे काही आज आपल्याला कळायला मार्ग नाही आहे. अशा मुद्रा मिळालेल्या आहेत सिंधू संस्कृतीच्या, त्या मुद्रांवरती हे लोक कोण आहेत, इथे खाली त्यांनी असा मानवी चेहरा आणि प्राणी दाखवलाय, शिंग दाखवली आहेत, या इथे काहीतरी स्त्रिया असाव्यात असं वाटतं, लांब वेण्या त्यांच्या आहेत, पण काय घडतंय हे आपल्याला अजूनही समजत नाही, कारण त्याच्यावरची लिपी आपल्याला अजून वाचता आलेली नाही आहे. मोहनजोदारो मध्ये आणि अशा अनेक हरप्पन साइट्स वरती आपल्याला अशा प्रकारच्या मूर्ती, टेराकोटाच्या मूर्ती सापडल्या. त्यातले काही दिवे पण आहेत, आता याच्यामध्ये वात घालून तुम्ही दिवा लावू शकता असे पण आहेत, पण बाकीच्यांचं नेमकं फंक्शन काय ते आपल्याला अजून काही समजलेलं नाही. आणि मग जेव्हा आपण लिखित साधनं बघतो भारतामधली, तर सगळ्यात प्राचीन साधनं आहेत ती वैदिक वाङ्मयाच्या स्वरूपात आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की वैदिक काळामध्ये मूर्तीपूजाच नव्हती, शिल्पाचा काही उल्लेखच आढळत नाही. क्वचित एखादा अपवादात्मक उल्लेख सोडला तर आपल्याला प्राचीन भारतातली शिल्प किंवा मूर्ती याच्याबद्दल काही, प्राचीन भारत म्हणजे कोणता, तर वैदिक कालखंडातला सापडत नाही. याचं कारण मुळामध्ये ते लोक यज्ञ करत असत, यज्ञ धर्म हाच मुळात त्यांचा धर्म असल्यामुळे त्या काळातला आपल्याला अशा प्रकारच्या मूर्तीच्या पूजेचे काही अवशेष उल्लेख काही सापडत नाहीत. पण मग वैदिक वाङ्मयात काय दिसतं, तर वेगवेगळ्या देवदेवतांची वर्णनं त्यांनी केलेली आहेत. ज्या काही ऋचा आहेत त्या ऋचांमध्ये आपल्याला वरुण, अग्नी, रुद्र, विष्णू आणि इतर अनेक देवदेवतांची वर्णन आहेत, त्यांच्या कथा आहेत. आणि मग पुढे आपल्याला असं दिसतं की त्यांच्यावरती आधारित अजून नवीन कथा या पुराणांमध्ये तयार झालेल्या, आणि त्या सर्व कथांच्या आधाराने आपण पाहतो की पुढे ऐतिहासिक काळामध्ये मूर्तींची निर्मिती झालेली आहे. आपण तरी साधारणपणे 3rd century BC म्हणजे इसवीसनपूर्व 3rd शतक जो मौर्यांचा कालखंड आहे, आपण पाहिलं की जो ऐतिहासिक कालखंड आहे भारतीय इतिहासाचा, त्याच्यासाठी आपल्याकडे लिखित साधनं आहेत, भौतिक आहेत, मौखिक आहेत. तो कालखंड सुरू होतो इसवीसनपूर्व 6व शतक या काळामध्ये, आणि त्यानंतर आलेला हा इसवीसनपूर्व 3rd शतक ह्या पुढच्या काळापर्यंत आपल्याकडे फारशी काही माहिती कळत नाही, मिळत नाही. त्या काळामध्ये गौतम बुद्ध होता 6th century BC मध्ये, पण तरी सुद्धा वाङ्मय ऍज सच आपल्याला मिळालेलं नाहीये. आणि मग पुढे इसवीसनपूर्व 3rd शतकाच्या नंतर आपल्याला बऱ्यापैकी वाङ्मय किंवा लिखित पुरावे हे सापडायला लागतात, दगडातल्या मूर्ती मिळायला लागतात.
काय होतं की आतापर्यंत टेराकोटाच्या मातीच्या मूर्ती होत्या, त्यामुळे त्या म्हणजे जर असतील तर त्या मातीच्या होत्या आणि त्यामुळे आपल्याला त्या सापडत नाहीत. आणि मग नंतर अचानक आपल्याला दगडातल्या मूर्ती जेव्हा मिळायला लागतात तेव्हा कळतं की यांचे प्रीकर्सर्स काहीतरी नक्की मातीतले किंवा लाकडातले असणार आहेत. आणि पुढे जाऊन जास्त खर्चिक माध्यम जे होतं दगड, त्यात त्यांनी केलेल्या या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. आणि मग जेव्हा आपण सुरुवातीची भारतीय कला बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की इथे आपल्याला माहीत असलेले देव नाही आहेत. आपल्याला जे शिव विष्णू किंवा नरसिंह पुढे वराह राम कृष्ण हे जे माहिती आहेत ते इथे कुठेच नाही आहेत. तर अगदी प्राचीन भारतीय कलेमध्ये धार्मिक कलेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रतीकांची पूजा दिसते. याच्यामध्ये झाडं आहेत, नाग आहेत, यक्ष आहेत आणि अनेक प्रकारची शुभचिन्ह आहेत की ज्यांची पूजा केली जाते असं दिसतं. आणि हळूहळू हे जे लोकधर्मातल्या गोष्टी होत्या उपासनेच्या, नागांची उपासना, झाडाची उपासना किंवा पूजा, यक्षांची उपासना. यक्ष म्हणजे एक अशी गोष्ट आहे की जी ज्याला बेनिव्होलंट किंवा मॅलिव्होलंट हे दोन्ही असू शकतं. म्हणजे ती कल्याणकारी पण तो असू शकतो यक्ष, त्याला खुश केलं तर, किंवा तो चिडला तर तुम्हाला त्रास पण देऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे यक्ष म्हणून जी कल्पना आपल्याकडे सांगितलेली आहे त्यांची उपासना लोक खूप मोठ्या प्रमाणात करत होते त्यावेळेला. आणि मग हळूहळू असं दिसतं की हे जे लोकधर्मातले देव आहेत त्यांच्या उपासना ज्या आहेत त्या मोठ्या श्रीमंतांच्या नागरी शहर नागरी धर्मामध्ये हळूहळू मिक्स केल्या गेल्या, झाल्या असिम्युलेट झाल्या, त्यांचा सिंथेसिस झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि काही जी चिन्ह मगाशी आपण पाहिली त्याच्यामध्ये आपल्याला श्रीवत्स एक आहे की जे लक्ष्मीशी संबंधित चिन्ह आहे असं दिसतं. हे तुम्हाला जे दिसतंय याला श्रीवत्स असं म्हणतात. आणि आपल्याला असं दिसतं की हे चिन्ह इतकं शुभ आहे की जे बौद्ध जैन आणि हिंदू तिन्ही धर्मांनी त्याला आपलंसं केलेलं. जे बौद्ध कॉन्टेक्स्टमध्ये आता हे आपण पाहतो ते सांचीचं शिल्प आहे, सांचीला त्याचं डिपिक्शन दिसतं श्रीवत्साचं. इथे हे जैनांकडे दिसतं आणि हिंदूंमध्ये पण आपल्याला दिसतं की विष्णूच्या छातीवरती हे चिन्ह आहे, किंवा जैन मूर्तींमध्ये तीर्थंकरांच्या छातीवरती काढलेलं असतं. त्यांनी श्रीवत्स हे अतिशय महत्वाचं आणि समृद्धीच्या निदर्शक अशा प्रकारचं एक शुभचिन्ह आपल्याला प्राचीन भारतात दिसतं. पुढे ते रांगोळ्यांमध्ये वगैरे आपल्यापर्यंत आलेलं आहे खरं म्हणजे, पण सुरुवातीला हे कमळाचंच एक रूप आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला वृक्षपूजा दिसते. वृक्षांमुळे आपल्याला अन्न मिळतं. वृक्ष हे आपल्या संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे वृक्षपूजा आणि त्यातही कल्पवृक्षपूजा हा जो दिसतोय मधला हा कल्पवृक्ष आहे, त्याचं शिल्प केलेलं आहे मोठं आणि त्याची लोक पूजा करत असत. काय दाखवलंय त्यांनी, इथे वरती हे झाड आहे आणि खाली अन्न धान्य रत्न हे सगळ्यांनी भरलेला हा भाग आहे, म्हणजे याची उपासना केल्यानंतर आम्हाला हे सगळं मिळणार आहे अशी ती कल्पना आहे. त्याचबरोबर बोधिवृक्ष आहे की जिथे बसून गौतम बुद्धाला त्याच्या खाली बसून ध्यान मिळालं, तर हे सगळे जंगलातले प्राणी त्या बोधिवृक्षाची पूजा करतायत. इथे गावातले लोक आणि प्राणी बोधिवृक्षाची पूजा करतायत, इकडे हत्ती पूजा करतायत. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या साईट्स ज्या आहेत भारूत विदिशा सांची या ठिकाणी असे वृक्षपूजेचे पुरावे मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. नागपूजा मगाशी आपण म्हणालो की नागपूजा ही तर खूप कॉमन होती भारतामध्ये आणि सर्व धर्मियांनी नागांची उपासना किंवा नागांची पूजा केलेली आपल्याला दिसते, किंवा किंबहुना सर्व धर्मियांच्या वेगवेगळ्या देवांशी संबंधित नाग आहेत हे पण आपण बघू शकतो. आणि त्याच्याही आधी मुळामध्ये नाग म्हणून नाग त्यांची उपासना आपल्याला पाहायला मिळते. आता हा नाग राजा आहे आणि त्याची पत्नी नागी आहे, किंवा इथे सुद्धा कान्हेरीच्या शिल्पामध्ये हा नाग राजा आहे. कल्पना अशी आहे की इथे मानवाची वस्ती यायच्या आधी या सर्व परिसरामध्ये या नागांचंच राज्य होतं आणि त्यामुळे त्यांची उपासना, ते खरे इथले राजे किंवा देव आहेत, त्यामुळे त्यांची उपासना ही खूप महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की बऱ्याच ठिकाणी या नागांच्या मूर्ती इथे कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यक्ष यक्षींची पूजा, जसं मगाशी म्हटलं तसं आपल्याकडे रक्षक यक्ष किंवा आपण ग्रामदैवत ज्याला म्हणतो तशा प्रकारची सुद्धा एक परंपरा किंवा एक संकल्पना आहे असं दिसतं. आता ही खरं म्हणजे भाजे ह्या ठिकाणच्या लेणींचा हा समूह आहे आणि तिथे चैत्यगृह जे आहे त्याच्या इथे बाहेर अशा प्रकारचं एका स्त्रीचं जी झाडाच्या समोर उभी आहे असं शिल्प आहे.
त्या लोकांनी तिला यक्षी किंवा वृक्षी असं म्हटलं. वृक्षावरती असणारा हा स्पिरिट म्हणजे ही शक्ती आहे की ती यक्षी आहे, ती अदृश्य स्वरूपामध्ये त्या वृक्षावरती राहत असते आणि त्या संपूर्ण परिसराचं ती रक्षण करत असते, आणि त्यामुळे ती रक्षण करणारी यक्षी आहे जी वृक्षावर राहते आणि म्हणून ती वृक्षी असं तिला इथे लोकांनी समजून. आपल्याला अनेक ठिकाणी चैत्यगृहांच्या बाहेर अशा प्रकारचे यक्ष यक्षींच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः. आणि आपल्याला त्याचंच रूपांतर एक आपलं ग्रामदैवत जे असतं त्याच्यामध्ये पाहायला मिळतं, कारण ग्रामदैवत सुद्धा तुमचे रक्षणच करणारे असतात, त्या संपूर्ण ग्रामाचं रक्षण करणारे ते ग्रामदैवत असे आपल्याला दिसतात. आणि पुढे आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारचे जे लोकधर्मातून आलेले लहान लहान संप्रदाय होते त्यांचे आणि नागरी संप्रदाय जे होते, नागरी उपासना पद्धती जी होती त्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी एकत्रीकरण झालेलं आहे, त्यांचे एकमेकांशी संबंध आलेला आहे आणि एकमेकात ते मिसळून गेलेले आहेत असं दिसतं. कारण प्राचीन भारतामध्ये आपण मातृदेवतांचाही एक उपासना, त्यांची उपासना होत होती हे टेराकोटांच्या स्वरूपामध्ये बघितलं, पण मग आता त्यांना त्यांची उपासना केली गेली ती त्यांच्या त्यांची सृजनता किंवा सर्जनता जी होती की ज्यातनं मुलां लहान मुलं जन्माला येऊ शकतात, ही शक्ती जी आहे ती शक्ती फक्त देवीकडे असते. त्याचबरोबर ही समृद्धी त्यातनं जी येणार आहे या उपासनेतनं सृजनता आणि समृद्धी या दोन्हीसाठी म्हणून ही उपासना केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यात विशेषतः मातृदेवता की ज्या खरं म्हणजे प्रतीक आहेत समृद्धीची किंवा लक्ष्मीची किंवा भूमातेची. मगाशी आपण जी गजलक्ष्मी पाहिली त्याचंच आपल्याला डिपिक्शन इथे पण पाहायला मिळतं. पितळखोरा नावाचा एक लेणी समूह आहे महाराष्ट्रामध्ये, तिथे आपल्याला अशा प्रकारचे शिल्प ज्याच्यामध्ये देवी ही लक्ष्मी म्हणजे खरं तर पृथ्वीच आहे आणि तिच्यावरती हे हत्ती अभिषेक करतात. त्यामुळे ही जी कल्पना आहे, हे जे मेटाफर आहे की हे हत्ती म्हणजे ढग खरं तर या देवीवरती म्हणजे पृथ्वीवरती आता अभिषेक करून पाऊस पाडून पुढे त्यातनं आपल्याला भरपूर समृद्धी येणार आहे ही संकल्पना सर्व धर्मियांना पूजनीय होते. बौद्धांनी त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या शिल्पाचं आपल्याला अंकन केलेलं दिसतं, जसं आपण भारूच्या स्तूपावरती पाहिलं किंवा पितळखोऱ्याच्या चैत्यगृहाच्या इथे विहारापाशी सापडलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला कॉइन्सवरती हे दिसतं आणि ही कॉइन्स कोणाची आहेत तर इंडो पार्थियन राजे जे परदेशी राजे होते, इराणी राजे होते भारतात राज्य करणारे, त्यातला राजा होता ऍझेलायझस. आणि इसवी सन पूर्व पहिल्या शतकातलं हे तुम्हाला चित्र नाण्यावरती दिसतंय की ज्याच्यामध्ये त्या देवीवरती हत्ती अभिषेक करतायत. पुढे जाऊन आपल्याला हिंदू कॉन्टेक्स्टमध्ये वेरूळचं कैलास अति प्रसिद्ध जे लेणं आहे मंदिर आहे त्यात गेल्या गेल्या समोर तुम्हाला हे शिल्प दिसतं, प्रचंड भव्य शिल्प ज्याच्यामध्ये देवीवरती हत्ती अभिषेक करतात. त्यामुळे असं दिसतं की सर्वच धर्मियांसाठी हे खूप महत्वाचं शिल्प आहे, प्रतीक आहे की जे त्यांनी सगळ्यांनी वापरलेलं आपण बघू शकतो. त्याचबरोबर मातृदेवतेची उपासना शौर्याकरता पण केलेली दिसते. उदाहरणार्थ ही देवी महिषासुर मर्दिनी आहे, हिने जे रूप घेतलेलं आहे महिषासुर मर्दिनीने ते या महिष रूपात आलेल्या असुराला मारण्याकरता घेतलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं शौर्य आमच्याकडे यावं म्हणून सुद्धा तिची उपासना प्राचीन काळी होत असे. आणि मग अशा प्रकारचं नेहमीच आपल्याला ही देवी असं काहीतरी युद्ध करताना किंवा दुष्ट शक्तींना मारताना ही पाहायला मिळते, कारण ती त्याच्यासाठी म्हणूनच तिची उपासना करायची. त्यामुळे डिस्ट्रक्टिंग द इव्हिल अशा प्रकारचं जे तिचं काम आहे ते ती पूर्णपणे करते असं आपल्याला दिसतं. मग बौद्ध कलेमध्ये काय होतं, कारण सगळ्यात प्राचीन कला जी भारतातली आहे ती बौद्ध कलाच आहे. मग त्याच्यासाठी मगाशी आपण काही उदाहरणं पाहिली, पण आता जेव्हा आपण खऱ्या अर्थाने बौद्ध कला समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की बौद्ध कलेचा मुळातला आशय काय आहे, तर तो गौतम बुद्धाच्या आयुष्यातल्या निरनिराळ्या घटना आणि विशेषतः त्याच्या मागच्या आयुष्यातल्या सुद्धा घटना, ज्याला आपण जातक कथा असं म्हणतो, त्या जातक कथा म्हणजे काय आहेत, तर गौतम बुद्ध आतापर्यंत जी आयुष्य जगला बोधिसत्व म्हणून आणि त्या जन्मातनं जाऊन तो सिद्धार्थ जन्मामध्ये आला तेव्हा त्याला बोधी मिळाली, तो बुद्ध झाला आणि मग त्याला निर्वाण मिळालं. पण असं सांगितलं गेलेलं आहे आपल्याला बौद्ध वाङ्मयातनं की तो सिद्धार्थ ह्या जन्मामध्ये येण्याच्या आधी जवळजवळ 500 पेक्षा जास्त जन्मातनं गेला आणि मग त्याला हा जन्म मिळाला. तर त्याच्यामुळे त्याच्या मागच्या जन्मातल्या कथा, त्याच्या या जन्मातल्या कथा या सगळ्या आपल्याला पाली आणि संस्कृत साहित्यामध्ये पाहायला मिळतात आणि त्या कथांवरती आधारित अशा प्रकारची कथन शिल्प
ही आपल्याला बौद्ध स्तूपांवरती किंवा बौद्ध लेणींमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवातीची बौद्ध कला जी आहे ती मुळात काय आहे, तर अशा प्रकारच्या बुद्धाच्या आयुष्यातल्या घटना किंवा त्याच्या मागच्या आयुष्यातल्या घटना ह्या त्यांनी शिल्पांकित करून ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी आपण जे पाहिलं की सुरुवातीच्या बौद्ध कलेमध्ये गौतम बुद्धाचं मानवी रूपामध्ये अंकन नसतं, साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत आपल्याला तो मानवी रूपामध्ये कुठे आढळतच नाही. आणि त्याचं प्रतिनिधित्व कसं दिसतं आपल्याला, त्याची प्रतीकं काय आहेत, तर मुळामध्ये स्तूप, एखादा स्तूप दाखवला जातो, म्हणजे तो गौतम बुद्ध असं आपण समजून घ्यायचं. चक्र जे आहे धर्मचक्र, ते कधी कधी आपल्याला गौतम बुद्धाच्या ऐवजी दाखवलेलं दिसतं. तसंच वेदिकेतला वृक्ष, म्हणजे एका झाडाच्या भोवती कंपाऊंड घातलेलं आहे अशा प्रकारचं जर प्रतीक बघितलं तर ते गौतम बुद्धाचं आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा रिकामं सिंहासन, आता सिंहासनावर बसायला तो राजा होता का, तर हो तो राजा होता. आपल्याला बौद्ध वाङ्मयात असं सांगितलं गेलंय की तो आध्यात्मिक जगताचा सार्वभौम सम्राट होता. खरं म्हणजे आपल्याला त्याची कथा माहिती आहे, जन्मानंतर त्याला ज्योतिषाने त्याच्या वडिलांना सांगितलं एकतर हा चक्रवर्ती सम्राट होईल म्हणजे भौतिक जगाचा, किंवा तो आध्यात्मिक किंवा तो धर्मसंस्थापक होईल. तर त्याच्या वडिलांनी त्याला खूप जपून सगळं जपून ठेवलं, त्याला काही जगाचं एक्सपोजर होऊ दिलं नाही, सगळी सुखं दिली वगैरे, ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण तो तरी सुद्धा धर्मसंस्थापक बनला आणि आध्यात्मिक जगाचा तो सार्वभौम सम्राट बनला, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं प्रतीक म्हणून सिंहासन सुद्धा बघायला मिळतंच. मग बौद्ध कलेमध्ये मगाशी म्हणलं तसं त्याचं रिप्रेझेंटेशन नसतं आणि त्याच्या आयुष्यातल्या घटना दाखवलेल्या असतात. तर त्याच्यामध्ये त्याची आई आहे ही जी झोपलेली आहे आणि ती स्वप्न बघती आहे, ज्यामध्ये तो हत्ती तिच्या पोटात खरं म्हणजे शिरतोय हे तिने स्वप्न पाहिलेलं होतं. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातलं भारूत नावाचं ठिकाण आहे मध्य प्रदेशमध्ये, तिथे आपल्याला हे शिल्प आढळतं. याच्यामध्ये त्याची आई झोपलेली आहे, ती राणी आहे, तिच्या पायाशी दोन दासी तिला वारा घालतायत, हा एक सेवक बसलेला आहे, ही रात्र आहे म्हणून त्यांनी इथे दिवा दाखवलेला आहे, ती कॉटवर झोपलेली आहे खाली नाही आहे, आणि झोपताना मग तिच्याजवळ एक पाण्याचा त्यांनी कमंडलू पण ठेवला, म्हणजे तिला रात्रीतनं पाणी देण्याचं पाणी पण पिता येईल. आणि अशा त्या झोपलेल्या राणीच्या पोटामध्ये आता हा हत्ती प्रवेश करतोय, तो आकाशातनं उडत उडत येतोय, आणि म्हणून त्याचे पाय असे दाखवले, तो डिव्हाइन एलिफंट आहे, तो दैवी स्वर्गातनं आलेला हत्ती असल्यामुळे तो असा दाखवलाय. तो तिच्या पोटामध्ये शिरणार आहे हे स्वप्न आहे, ठीक आहे, खरी गोष्ट नाही की तो हत्ती अंगावरती उडी मारतोय वगैरे, पण हे तुम्हाला कळण्यासाठी मुळामध्ये त्याच्या जन्माची कथा माहिती पाहिजे आणि त्याकरता ते बौद्ध साहित्य आपल्याला माहिती पाहिजे. ही घटना खूप महत्वाची असल्यामुळे ती आपल्याला अनेक ठिकाणी बौद्ध कलेमध्ये बघायला मिळते. मगाशी आपण भारूचची कथा बघितली, आता आपण ही सांचीला दाखवलेली कथा बघतो. याच्यामध्ये ती राणी झोपलेली आहे आणि तिच्या इथे तो हत्ती आता आत शिरणार आहे असं सुचवलं गेलेलं आहे. आणि मग पुढे साधारणपणे सेकंड थर्ड सेंचुरी एडी मध्ये आपल्याला असं दिसतं की जेव्हा गौतम बुद्धाचं मानवी रूपामध्ये अंकन करायला सुरुवात झाली होती गांधार नावाच्या प्रदेशामध्ये, म्हणजे आजचं पाकिस्तान जे आहे तिकडच्या प्रदेशामध्ये, तर तिकडे आपल्याला असं दिसतं की थोडं शिल्प बदललेलं आहे. आता हा छोटा हत्ती तिच्या पोटातच शिरतोय असं दाखवलंय, आणि त्या हत्तीच्या भोवती पण प्रभावलय आहे, कारण तो हत्ती हा डिव्हाइन एलिफंट आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्याच्या त्याच्या शरीराच्या भोवती असलेलं प्रभावलय पण दाखवलंय, आणि राणी इथे झोपलेली, त्याची आई इथे झोपलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि पुढे जेव्हा आपण मगाशी पाहिलं की त्याच्या मानवी रूपामध्ये अंकन नाहीये, पण हा जन्म हा त्याच्या जन्माचा प्रसंग आहे, त्यामुळे त्याची आई जेव्हा चालली होती तिच्या माहेरी, तेव्हा वाटेत तिने लुंबिनी नावाच्या वनामध्ये त्याला जन्म दिला, तो जन्म दिला तिने तेव्हा ती शाल वृक्षाच्या झाडाच्या आधाराने उभी होती आणि तिच्या कमरेतून तो जन्माला आला असं आपल्याला कथेत सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे इथे जरी तो दिसत नाही तरी सुद्धा इथे हे जे वस्त्र आहे याच्यावरती त्याची लहान लहान पावलं दाखवली आहेत, कारण आपल्याला असं सांगितलं गेलंय की त्यांच्या कथेतनं की गौतम बुद्ध जन्मतः उभा राहिला आणि 7 पावलं चालला, तर त्याला उभं राहण्याकरता म्हणून हा स्टूल ठेवलेला आहे आणि या वस्त्रावरती लहान लहान पावलं काढलेली दिसतात. आणि मग पुढे जेव्हा त्याचं रूप मानवी रूपामध्ये अंकन सुरू झालं तेव्हा आपण पाहतो की तो चक्क मानवी रूपात कमरेतनं बाहेर येतानाच दाखवलेला आहे. हे गांधार प्रदेशातलं शिल्प आहे पाकिस्तानाच्या आजच्या पाकिस्तानमध्ये, आणि तो दिसतोय भाग असा इथे, पण इथे कल्पना पण तीच आहे की तो कमरेतनं आता बाहेर येतोय. आणि मग पुढे आपल्याला त्याच्या आयुष्यातल्या घटना बघायच्या असतात त्या दाखवलेल्या शिल्पांमध्ये, की तो रात्री गुपचूप घर सोडून बाहेर गेला, त्याचं ते जाणं म्हणजे महाअभिनिष्क्रमण असं त्याचं त्याला म्हणतात,
म्हणजे द ग्रेट डिपार्चर, तो घर सोडून जेव्हा गेला तेव्हाचं हे कथानं शिल्प आहे. तर तो रात्री गुपचूप गेला ना, तर लोकांना घोड्याच्या टापांनी आवाज आला असता, म्हणून त्या शिल्पकारांनी काय दाखवलं, तर हे यक्ष आहेत की जे घोड्याच्या टापा आपल्या हातामध्ये झेलतात, म्हणजे कोणालाच समजणार नाही की तो रात्रीतनं बाहेर गेलेला आहे. आणि मग त्याने ध्यान केलं पुष्कळ ठिकाणी, आणि म्हणून ध्यान शिल्प त्याचे दाखवलेले असतात. त्याचबरोबर त्याने कडक असं तप केलं, अन्न पाण्याचा त्यागच केला, कारण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही शरीराला क्लेश देता तेव्हा तुमची आध्यात्मिक उन्नती होते असं मानणारा सुद्धा एक गट त्यावेळेला होता. आणि तो त्यांच्याबरोबर फिरत असल्यामुळे त्याने सगळं अन्न पाण्याचा त्याग करून तो अक्षरशः सापळा या स्वरूपामध्ये शिल्लक राहिला. इथे तो अन्न पाणी खातोय, पण इथे त्याच्या अंगामध्ये फक्त फासळ्या दिसत आहेत, कारण तो मधला काळ गेलेला आहे. आणि तो अशा प्रकारचा फास्टिंग बुद्ध, म्हणजे अन्न पाण्याचा त्याग केलेल्या बुद्धाची फार सुंदर शिल्प पाकिस्तानात तयार झाली आहेत किंवा गांधार प्रदेशामध्ये तयार झाली आहेत, प्राचीन भारतच येतो. आणि इथे तुम्हाला दिसतं की त्याच्या या छातीच्या फासाळ्या, रक्तवाहिन्या, स्नायू, त्याच्यावरती असलेले हे वस्त्र, त्याची ध्यान मुद्रा, वाढलेले दाढी, सगळं सगळं फार सुंदर दाखवलंय. इथे पण पहा, गाल कपाटीला गेलेत, त्याच्या सगळ्या रक्तवाहिन्या दिसतात कपाळावरच्या. ही इतकी देखणी शिल्प तिकडे बनली की पाकिस्तान सरकारने पण याच्यावरती स्टॅम्प काढलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि मग नंतर आपल्याला दिसतं की सेकंड सेंचुरी एडी मध्ये मथुरा परिसरामध्ये अशा प्रकारच्या बुद्ध मूर्ती पण केल्या गेल्या, आणि मग आता बुद्ध मूर्ती करायला रेग्युलर सुरुवात झालेली बघायला मिळते. पण त्याच्या हाताच्या मुद्रा ज्या आहेत, आता उदाहरणार्थ ही मुद्रा जी आहे त्याच्यावरून तो लोकांना अभय देतोय हे लक्षात येतं, त्यामुळे ही अभय मुद्रा आहे. ही जी मुद्रा आहे याला म्हणायचं धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा. धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा म्हणजे काय, तर तो एक व्याख्यान देतोय, ज्याला इंग्लिश मध्ये फर्स्ट सरमन असं म्हणतात, म्हणजे पहिलं त्याचं प्रवचन जे होतं ते त्याने सारनाथला केलेलं होतं, ते दाखवणारी, ते सुचवणारी ही मूर्ती आहे. त्याचं पहिलं प्रवचन जणू काही सुरू आहे हे यातनं सुचवलंय. कसं तर ही मुद्रा जी आहे हिला व्याख्यान मुद्रा असं अदरवाईज म्हणलं जातं, पण बौद्ध कॉन्टेक्स्ट मध्ये ती व्याख्यान मुद्रा का दाखवली आहे, त्याचं पहिलं प्रवचन आहे हे तुम्हाला कळायला हवं. तर अशा प्रकारे ह्या शिल्प, ही शिल्प जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला त्यांचे अर्थ समजतात, पण त्याकरता तुम्हाला त्यांची भाषा पण कळली पाहिजे. आणि मग त्या शिल्पातनं काय सांगितलंय हे लक्षामध्ये येतं. गौतम बुद्धाच्या आयुष्यात त्याने बरेच चमत्कार सुद्धा केले होते असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, आणि हे सगळं पाली आणि संस्कृत ग्रंथांमधूनच आपल्या समोर येतं. जे बुद्धाचे चरित्र सांगणारे ग्रंथ आहेत त्यातले चार चमत्कार फार महत्वाचे होते. त्याच्यामध्ये एक होता तो राजगृहाचा चमत्कार. त्याचा एक चुलत भाऊ होता की जो त्याला, ज्याला बुद्धाला मारायचं होतं, तर त्या आणि स्वतः संघाचं प्रमुख बनायचं होतं, त्याने बुद्धाच्या अंगावरती असा एक दारू प्यालेला हत्ती सोडला होता, आणि तो सगळ्यांना मारत मारत आला, पण गौतम बुद्धाला बघून त्याची सगळी नशा उतरली आणि त्याने त्यालाच नमस्कार केला, असं हा एक चमत्कार त्याने केला असं मानलं जातं. तसंच वैशाली या भागामध्ये, बिहारमध्ये वैशाली हा जो परिसर आहे त्या ठिकाणी जेव्हा तो गेला होता, तर इथे ही अनआयकॉनिक आर्ट आहे, इथे त्याचे आपल्याला मूर्ती बघायला मिळत नाही, रिकाम आसन आणि हा बोधिवृक्ष आहे, त्याला हार घातलेत, म्हणजे हा गौतम बुद्ध आहे. तर तो तिथे आलेला बघून त्या परिसरातल्या माकडांनी स्वतःला खायला म्हणून जो मध गोळा केला होता तो त्याला आणून ऑफर केला, आणि हे दाखवणारं हे शिल्प आहे. आणि म्हणून आपल्याला इथे दिसतं की हा एक चमत्कार त्याने वैशालीला केलेला आहे, त्याचं इथे अंकन त्यांनी केलेलं दिसतं. तसंच आपल्याला सांगितलं गेलंय की तो त्याला ज्ञानप्राप्तीनंतर त्याच्या आई स्वर्गात होती, कारण त्याच्या आई जन्मानंतर त्याच्या वारली होती, आणि त्यामुळे तो आईला सांगायला गेला की मला कसं ज्ञान मिळालेलं आहे. आणि जेव्हा तो स्वर्गातनं खाली उतरला परत, तेव्हा लोकांनी असे तीन जिने बघितले आकाशातनं खाली येणारे, आणि त्या जिन्यांवरती गौतम बुद्ध, एके ठिकाणी शक्र म्हणजे इंद्र आणि दुसरीकडे ब्रह्मा असे लोक होते, आणि ते सगळं इथे ती कसा दाखवली या शिल्पात. तर त्यामुळे हा एक चमत्कार मानला जातो, पण इथे तुम्हाला तो दिसत नाहीये कुठेही, कारण तो या प्रतिकाच्या रूपात दाखवलेला आहे, पण इथे त्याची पावलं दिसतात, तो वर्ण इथे खाली आलेला आपल्याला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचं हे याही चमत्काराचं डिपिक्शन आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं, जसं इथे हे दिसतंय. अजून त्याने काही चमत्कार केले ज्याच्यामध्ये तो लोकांना हजार रूपात दिसला, आणि म्हणून आपल्याला इथे अशा प्रकारे खूप बुद्ध दिसतात, अनेक बुद्ध एकावरती एकावरती एक कोरलेत. याचं कारण काय, तर ते हजारे जसं आपण समजायचं आहे, तेव्हा ही ती सिम्बॉलिझम आहे की जी त्या कलाकारांनी इथे वापरलेली आहे. किंवा हे पेंटिंग आहे, इथे पण तेच समजायचं की हा मिरॅकल श्रावस्तीला जे झालं होतं त्यातलं हे हजार बुद्ध आहेत.
आणि मग त्याच्या मृत्यूनंतर आपण पाहतो की असे स्तूप भारतभर उभारले गेले ज्यामध्ये त्याच्या अस्थिन ठेवलेल्या होत्या स्तूपाच्या आतमध्ये. आणि त्यावेळेला आपण पाहिलं काही स्तूपांवरती शिल्प जी कोरली गेली त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की तो प्रतिकात्मक रूपाने दाखवलाय. मगाशी आपण जे सांची बद्दल बोललो होतो ते हे शिल्प आहे, त्या सांचीला आपण शिल्पाबद्दल बोललो त्याने चमत्कार केला होता. आणि हे झाड जे आहे हे म्हणजे हा बोधिवृक्ष म्हणजे गौतम बुद्ध आहे खरं म्हणजे. त्याने ह्या तीन काश्यप बंधूंनी त्याला चॅलेंज केलं होतं की पाण्यावरून चालून दाखव, आणि मग त्याने ते चॅलेंज स्वीकारून तो पाण्यावरून चालून आला होता हे दाखवायला, म्हणून तो हे पाणी दाखवलंय. आणि जेव्हा त्यांच्यावरती आता हे चॅलेंज स्वीकारायची वेळ आली तेव्हा त्यांनी मात्र बोट केली आणि बोटीतनं आले, तर हा चमत्कार बुद्धाने केला आणि म्हणून तो इथे आपल्याला दिसतो आणि लोक त्याला सगळे नमस्कार करतात काही त्यांचे शिष्य. अशा असा तो चमत्कार आहे, पण तो सांचीला त्याने दाखवलेला आहे आणि त्याला मिरॅकल ऍट उरुवेल असं मानलं जातं म्हटलं जातं. आणि मग अशा प्रकारे खूप स्तूप बांधले गेले भारतभरामध्ये. आपण भारूद पाहिला, सांचीचा हा स्तूप आहे, अमरावती नागार्जुनकोंडा हे भारूदचे स्तूपाचे अवशेष आहेत. तिथल्या लोकांनी याचे खूप भाग आपल्या घरामध्ये बसवले आणि म्हणून अलेक्झांडर कनिंगहॅमने या स्तूपाचं तो तिकडनं उचलला सगळा सगळे भाग त्याचे सुट्टे करून परत कलकत्त्याच्या इंडियन म्युझियम मध्ये आणून ते रचून ठेवलेले दिसतात. त्याच्यावरती खूप शिल्प आहेत हे बघा, अशा प्रकारचे इतके पॅनल्स त्याच्यावरती आहेत. ही वेदिका आहे स्तूपाच्या भोवतीचा कठडा जो आहे तो, आणि वेगवेगळे देवदेवता पण इथे यक्ष यक्षी असे कोरलेले दिसतात. आणि हे सगळे कुठली जातक कथा असते काही वेळेला असे नुसते मेडालियन्स आहेत शुभचिन्ह आहेत हे एवढं सगळं भारूदला आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला एक अजून कथा इथे दिसते की गौतम बुद्धाचं पागोट किंवा त्याचे केस आणि म्हणजे त्याची चुडा आणि त्याचे पागोट घेऊन इंद्र स्वर्गामध्ये गेला होता आणि तिथे स्वर्गामध्ये अप्सरा नाश करतायत आणि त्याची पूजा चालली आहे देव पूजा करतायत. आणि तिथे लेख लिहून ठेवलेला आहे त्यांनी सुधर्मा देवसभा भगवतो चुडामह. मगाशी म्हणलं तसं इंद्र त्याची चुडा घेऊन स्वर्गात गेला होता हे त्यांनी इथे या स्तूपावरती दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे कथन शिल्प जी आहे त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला दिसतात ती जातक कथा. मगाशी जे म्हटलं आपण की जातक कथा म्हणजे काय, तर त्याच्या आयुष्यामध्ये सिद्धार्थ या आयुष्यामध्ये येण्याच्या आधीच्या कथा ज्या आहेत त्या जन्माच्या कथा म्हणून जातक कथा आहेत की ज्या सुत्तपीठकामध्ये येतात जे बौद्ध धार्मिक वाङ्मय आहे. आपण त्यातल्या एक दोन कथा बघू म्हणजे त्या कशा बघायच्यात कशा दाखवल्यात हे लक्षात येईल. तुम्ही ही गोष्ट वाचताच आहात पण थोडक्यात मी सांगते की या गोष्टीतलं बोधिसत्व जो आहे तो महाकपी नावाचा एक माकड आहे. हा माकडांचा ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये जवळजवळ 80,000 माकड आहेत, थोडीशी अतिशयोक्ती असते पण आपल्याला दिसतं की 80,000 माकडांचा हा एक ग्रुप आहे. आणि ज्यांच्यावरती एकदा राजा हल्ला करतो बागेमध्ये ते आंबे खात असताना, आणि मग तिथे त्यांना पळून जाण्याकरता एक नदी क्रॉस करायची असते. ही नदी क्रॉस करण्यासाठी हा महाकपी जो त्यांचा टोळीचा प्रमुख असतो त्यांना स्वतःच्या शरीराचा पूल करतो आणि मदत करतो आणि मग त्याच्यावर सगळे माकड नदी क्रॉस करतात. पण त्याचा जो चुलत भाऊ दुष्ट देवदत्त होता तो त्याच्या पाठीवरती उडी मारतो आणि त्या महाकपीला खाली पाडतो, त्याची छाती फुटते. पण तरी सुद्धा तो राजा त्याला आपल्याकडे बोलवून घेतो आणि तेव्हा तो राजाला खरा उपदेश करतो अशी ती कथा आहे. आता एवढे एपिसोड या कथेचे तुम्हाला या एकाच पॅनेलमध्ये बघायचे आहेत. तर कसं सुचव दाखवलंय त्या कलाकारांनी, तर मुळामध्ये हे बाग आहे असं समजायचं आणि इकडनं माकडं वरती चढतायत. आणि असं झालंय की आता राजा आलेला आहे कळला सगळ्यांची पळापळ सुरू झाली, तर हा तो महाकपी आहे आणि खाली ही नदी आहे. या नदीमध्ये मासे पण दाखवलेत पाणी दाखवलंय, ते नदी क्रॉस करण्याकरता त्याने स्वतःच्या शरीराचा पूल करून इथे पाय बांधलेला आहे आपला आणि असे त्याच्या पाठीवरनं ही माकडं उड्या मारून चाललेली आहेत इकडनं खाली उतरतायत. पण झालं म्हणजे हे सगळं आपल्याला समजलं कारण आपल्याला गोष्ट माहिती आहे. आणि मग त्या देवरताने त्याच्या पाठीवरती उडी मारली आणि तो खाली पडला. मग खाली पडल्यावर त्याला स्ट्रेचर वरनं राजाचे सैनिक राजाकडे घेऊन आले. म्हणजे भारतीय शिल्पांमधला स्ट्रेचरचा हा सगळ्यात जुना पुरावा आपल्याला बघता येतो. आणि आता हा महाकपी राजाला उपदेश करतो. अशा प्रकारची ही सगळी गोष्ट त्यांनी एका पॅनलमध्ये दाखवलेली आहे. पण तुम्हाला ती का कळली, कारण तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे. तीच गोष्ट आपल्याला सांचीला अशा प्रकारे बघायला मिळते. आणि अजिंठ्यात पण ती गोष्ट दाखवलेली आहे ज्यात स्ट्रेचर आहे तो शरीराचा पूल केलेला आहे वगैरे. अजून एक कथा आहे तिचं नाव आहे छद्दंत जातक. छद्दंत किंवा षडदंत म्हणजे काय, तर सहा सुळे असलेल्या हत्तीची कथा आहे की जो बोधिसत्व आहे आणि त्याला दोन राण्या असतात आणि त्याच्यातल्या मोठीवरती त्याचं जास्त प्रेम आहे असं धाकटीला वाटत असतं.
त्यामुळे तिचा खूप जळफळाट होत असतो आणि ती या जन्मामध्ये आत्महत्या करते आणि नंतर ती जन्माला येते ती वाराणसीच्या राजाची बायको म्हणून, आणि त्याला सांगते की मला ते आजारी पडण्याचं नाटक करते आणि ती म्हणते की मला त्या हत्तीचे सोये पाहिजेत, 6 सोयांचे हत्तीचे सोये पाहिजेत. आणि मग तो शिकारी जातो आणि ते सोये आणतो आणि मग तो हत्तीला खूप त्रास होतो ते बघून, आणि ते बघून मग तिला पश्चाताप होतो आणि ती मरते. अशा प्रकारची ही कथा आहे, पण अतिशय लोकप्रिय कथा बौद्ध वाङ्मयात बौद्ध कलेमध्ये दिसते. खूप ठिकाणी आपल्याला हे दाखवलेली आहे असं बघायला मिळतं. आता ही सगळी कथा ही एकाच सीनमध्ये दाखवायची आहे, छोटंसं हे एक पॅनेल आहे. यात त्यांनी कसं दाखवलंय कलाकारांनी, तर हा शिकारी आहे पण त्याच्या आधी काय, तर हे सगळे हत्ती आहेत, हे जंगल आहे, हा हत्तींचा कळप आहे आणि याच्यामध्ये 3 सोया या साईडला असलेला हा तो हिरो आहे त्या कथेचा, छद्दंत नावाचा किंवा षडदंत नावाचा तो हत्ती आहे. आणि त्याच्या मागे त्याच्या 2 या राण्या आहेत, त्यांना राणी कळण्याकरता म्हणून त्यांनी इथे डोक्यामध्ये फुलं घातलेली आहेत, कारण तो तिला सरोवरातन फुल काढून द्यायचा, कमळ काढून द्यायचा, हे कथेत सांगितलेलं आहे. आणि तिच्या डोक्यात ते घातलेलं आहे, त्यामुळे ही त्याची मोठी बायको आणि ही छोटी बायको, धाकटी राणी असं त्यांनी दाखवलंय. आणि मग शिकारी त्याला घेऊन चाललाय. तुम्हाला हे कळलं कारण तुम्हाला ती कथा माहिती आहे. सांचीमध्ये त्यांनी अजून जरा इलॅबोरेट करून दाखवलेलं आहे अशा प्रकारे की तो राजा हत्तींचा राजा आहे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर कथा माहिती असेल तर तुम्हाला ते शिल्प कळायला मदत होते, हे आपल्याला परत परत जाणवतंय, कारण हे मोनोसिनिक शिल्प आहे, एकाच सीनमध्ये दाखवलेलं शिल्प आहे. ही पण एक खूप महत्वाची कथा दिसते जी आपल्याला बौद्ध वाङ्मयात आढळते, आणि ही खरी घडलेली कथा असावी असं वाटतं कारण बुद्धाच्या आयुष्यात घडलेली कथा आहे. त्याचा एक भक्त असतो, त्याचं नाव असतं अनाथ पिंडिक, अतिशय श्रीमंत असा व्यापारी असतो आणि तो म्हणतो बुद्धाला की तू मला तुम्हाला विहार बांधून द्यायचा आहे, विहार म्हणजे राहण्याची जागा, खोल्या जिथे पावसाळ्यात तिथे राहत असत बांधून द्यायचं आहे, तू जागा निवड. आणि बुद्धाची जागा निवडतो, त्या जागेचा मालक असतो तो जेत नावाचा राजकुमार असतो, त्याला जे म्हणून त्याला जेतवन म्हणत असतात. जेव्हा अनाथपिंडिक त्या जेताकडे त्या जागेची मालकी म्हणजे विकत घेण्याचे विचारणा करतो, तेव्हा तो जेत म्हणतो की याची किंमत अशी आहे की तुला जेवढी जागा हवी आहे तेवढी सगळी जागा तू सोन्याच्या नाण्यांनी भरून टाक, आणि ती नाणी ही त्याची किंमत आहे. तर तो अनाथपिंडिक खूप श्रीमंत असतो आणि उदार पण असतो, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे मी हे तसं करतो. म्हणून तो गाडा भरून सोन्याची नाणी आणतो आणि त्याचे जे सेवक आहेत ते सगळे जमिनीवरती नाणी पसरवत त्यांना दाखवलेले आहेत. आणि असं करून या गोष्टीचा पहिला भाग संपतो की त्याने जमीन विकत घेतली, आणि मग तो पुढच्या भागामध्ये त्याने दाखवले विहार बांधून झाला आणि तो आता बुद्धाला ते देतोय. पण बुद्ध कुठे आहे, तर हे जे झाड आहे हे झाड म्हणजे वेदिकेतला वृक्ष आणि रिकाम आसन म्हणजे गौतम बुद्ध आहे, आणि याच्या हातामध्ये हा कमंडल होतो, त्याच्यावरती पाणी सोडतोय. म्हणजे आपण जे म्हणतो की दान देताना मालकी बदलताना त्याच्यावरती पाणी सोडतोय, तो लिटरली तिथे पाणी सोडून दाखवतोय असं आपण पाहतोय. तर इथे तशाच प्रकारे आपण थोडं घाईने पुढे जाऊ, आपल्याला बघायचे पुष्कळ गोष्टी त्याच्यामध्ये. पुढे जाऊन असं दिसतं की एकाच स्लॅबमध्ये बुद्धाच्या आयुष्यात त्याने खूप घटना दाखवल्या, जन्म आहे किंवा तो स्वप्न आहे आधी आईचं, मग त्याचा जन्म आहे, मग त्याचे वडिलांच्या दरबारामध्ये जे कुंडली सांगितलं भविष्य सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची चिन्ह आपल्याला, अशा प्रकारची शिल्प आपल्याला पुष्कळ आढळतात. पण आता इथून पुढे जाऊन आपण असं बघतोय की या व्यतिरिक्त सुद्धा शिल्प बौद्ध कलेमध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्यांचा काही संबंध बौद्ध कलेशी खरं म्हणजे नाहीये. उदाहरणार्थ आपण या हे जे एक लेणं आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत की इथे परदेशी लोकांचा वावर आहे किंवा त्यांनी दान देऊन ही गुहा करून घेतलेली आहे, लेणं करून घेतलेलं आहे, आणि त्यामुळे त्यांच्याकडच्या काही संकल्पना इथे आपल्याला आढळतात. त्यांच्या मायथॉलॉजीमध्ये किंवा त्यांच्या धर्मामध्ये त्यांच्या देशामध्ये ज्या गोष्टी लोकप्रिय होत्या, ज्या कल्पना लोकप्रिय होत्या, त्यांचं डिपिक्शन हे आपल्याला इथे बघायला मिळतं. उदाहरणार्थ या लेण्याचा जो दानकर्ता होता तो एक शक होता आणि त्याने इथे स्फिंक्स कोरलेले दिसतात. मुळामध्ये स्फिंक्सची कल्पना अशी आहे जी ग्रीक स्फिंक्सची कल्पना आहे, कारण मुळात इजिप्शियन स्फिंक्स आहे तो ती स्त्री आहे आणि मग ग्रीक स्फिंक्स हा पुरुष आहे. तर इथे आपल्याला असं दिसतं की ते स्फिंक्स हे खजिन्याचं रक्षण करणार आहेत किंवा मंदिरांचं रक्षण करणार आहेत. तर इथे आपल्याला असं दिसतं की हे स्फिंक्स एंट्रन्सलाच कोरलेले आहेत आतमध्ये, हे जे आहेत पिलर कॅपिटल त्याच्या आतल्या बाजूला ते स्फिंक्स कोरलेले आहेत आणि जणू काही ते त्या मंदिराकडे बघतायत, त्या गुहेकडे बघतायत, आतमध्ये एक स्तूपही कोरलेला आहे असं इथनं आपल्याला सुचवलं गेलंय. तसंच कारल्याच्या लेण्यामध्ये सुद्धा आपल्याला स्फिंक्स दिसतात.
तर हे सगळं का दिसतं, तर बरेच डोनर्स जे आहेत कार्ल्याचे सुद्धा ते ग्रीक लोक आहेत, आणि त्यामुळे त्यांनी त्यांची पण शुभचिन्ह या गुहांमध्ये घातलेली किंवा त्यांच्या कलेमध्ये आलेली आपल्याला आलेली दिसतं, की ज्याचं खरं म्हणजे बौद्ध कलेशी काही संबंध नाहीये. भाज्यामध्ये पण आपल्याला पेगॅसिस दिसतो, पंखवाला घोडा दिसतो, किंवा सेंटॉर्स दिसतात इकडे, जे बैलाचं किंवा घोड्याचं शरीर आणि माणसाचं धड आहे अशा प्रकारचे. तर अशा प्रकारच्या पुष्कळ आपल्याला सिम्बॉल्स ही भारतीय प्रतीक ही भारतीय कलेमध्ये परदेशी ओरिजिनची आहेत हे लक्षात हे दिसून येतात. पुढे आपण जसं बौद्धांच्या जैन कला बघायला जातो तेव्हा आपल्याला परत जैन धर्माची माहिती असल्याशिवाय ती कळत नाही, आणि मग जेव्हा जैन धर्माची आपल्याला माहिती असते तेव्हा आपल्याला समजतं की हे एक आयागपट्ट आहे, म्हणजे ही एक पूजेची स्लॅब आहे, ही एक अशी फरशी आहे याची पूजा त्या काळात लोक करत असत. याच्यामध्ये तीर्थंकर दाखवला आहे सेंटरला, पण हा कोणता हे काही माहिती नाही, हे सांगणारं कुठलंही चिन्ह त्याने दाखवलेलं नाही आहे. आपल्याला माहिती आहे की जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर आहेत, आणि मग त्या तीर्थंकरांची उपासना हे लोक पूजा जैन लोक करत असतात, पण त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे सुद्धा काही मंगल चिन्ह आहेत, शुभ चिन्ह आहेत, त्याला अष्टमंगल असं म्हणतात, ती पण दाखवलेली आहेत इकडे. आणि मग त्या सगळ्यांची पूजा, त्या सगळ्यांचं डेपिक्शन या स्लॅब वरती आहे, जी एक परत उपासनेची स्लॅब आहे. इथे चक्रस्तंभ आहे, हा हस्तिस्तंभ आहे, आणि इथे शुभचिन्ह कोरलेली आहेत, आणि मध्ये तीर्थंकर आहेत, आणि तेही त्रिरत्न पण त्यामध्ये कोरलेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला असं दिसतं की हे आयागपट्ट हे त्यावेळेला पूजनीय वस्तू होती किंवा पूजेची गोष्ट होती असं आपण म्हणू शकतो. या जैनांमध्ये पण यक्ष यक्षींची उपासना खूप लोकप्रिय आहे, कारण तीर्थंकरांकडे तुम्ही पैसा अडका मागू शकत नाही किंवा मुलंबाळ मागू शकत नाही, पण हे देणारे लोक आहेत ते मुळामध्ये हे यक्ष यक्षी आहेत. तर ते तुम्हाला बरेचदा लेण्यांच्या बाहेर असे कोरलेले दिसतात, मंदिरांच्या बाहेर पण कोरलेले असतात, समृद्धीचे आणि सुजनतेकरता असलेले हे यक्ष यक्षी वेरूळला दिसतात. काही खूप वेगळ्या मूर्ती शिल्पांमध्ये आपल्याला जैन कॉन्टेक्स्टमध्ये सापडतात. मथुरेला असं बकऱ्याचं डोकं असलेला एका पुरुषाचं शिल्प मिळालंय, आणि इथे शिलालेखच आहे, भगवान नेमेसो, नैगमेश किंवा नेमेसो प्राकृत त्याचं रूप आहे, हा त्यांचा देव आहे, आणि त्याला काहीतरी एक विशेष काम दिलेलं होतं बौद्ध जैन मायथॉलॉजीमध्ये, की जेव्हा महावीरांचे आई महावीरांचा जेव्हा गर्भ पहिल्यांदा ब्राह्मणीच्या पोटामध्ये होता, तर तो इंद्राने त्याला सांगितलं नैगमेशाला की तू जाऊन तो क्षत्रिय स्त्रीच्या पोटामध्ये ठेव. हे काम त्याने केलेलं होतं, आणि तेव्हापासून तो लहान मुलांचं रक्षण करत आहे असं दिसतं. जसं आपल्याला मदर गॉडेस दिसते, मातृदेवता, तशा प्रकारचा हा लहान मुलांचं रक्षण करणारा देव आहे, आणि त्याच्यामुळे बाजूला छोटंसं मूल दाखवलंय, आणि त्याने महावीरांचंही गर्भाचं स्थलांतरण केलेलं आपल्याला माहिती आहे. तर हे अशा प्रकारे या नैगमेश किंवा नेमेशाची लोकप्रियता त्या काळामध्ये खूप जास्त होती हे अशा शिल्पांवरनं लक्षामध्ये येतं. तर हे तर मथुरेला सापडलेलं जैन स्तूपावरचं शिल्प आहे. जैनांचे पण स्तूप होते हे आपल्याला मथुरेला लक्षात आलं, जिथे सुद्धा त्यांचे पुष्कळ शिल्प सापडली आहेत आणि स्तूपांचे अवशेष सापडलेले दिसतात. 24 तीर्थंकर आहेत, त्यांचे 24 चिन्ह आहेत, आणि ती त्यांच्या पीठावरती किंवा पायापाशी कोरलेली आपल्याला बरेचदा बघायला मिळतात. अजून एक महत्वाची व्यक्ती दिसते जैन शिल्पांमध्ये किंवा मूर्तिकलेमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला बाहुबली किंवा गोमटेश्वर, हा आपण प्रचंड मोठा पुतळा त्याचा बघतो आणि तो नेमका कोण आहे हे आपल्याला कळत नाही, तीर्थंकर आहे असं वाटत असतं, पण तसं नाही आहे. बाहुबली किंवा गोमटेश्वर श्रवणबेळगोळा जो आहे तो खरं म्हणजे पहिले तीर्थंकर ऋषभदेवचे होते, त्यांचा मुलगा होता. त्यांना 2 मुलं आणि 2 मुली होत्या, आणि त्यांची 2 मुलं जी होती त्याच्यातला एक भरत आणि एक बाहुबली, तर या दोघांमध्ये युद्ध झालं की कोण आता त्यांच्या राज्यावरती बसेल, कारण ते स्वतः संन्यास घेऊन निघून गेले होते. आणि मग त्या युद्धामध्ये बाहुबली जिंकला, पण तरी सुद्धा त्याला त्या सगळ्या भांडणाचा आणि याचा उबग आला आयुष्याचा, आणि त्यामुळे तो संन्यास घेऊन निघून गेला. आणि मग नंतर भरत राजा हा चक्रवर्ती बनला, आणि त्याचे आपण वंशज म्हणून या देशाचं नाव भारत असं जैन परंपरा आपल्याला सांगते. तर त्या बाहुबलीच्या अंगावर, तो ध्यान करण्याच्या अंगावरती अशा वेली जडल्या, आणि मग आपल्याला हे शिल्प लक्षात येतं की या वेली का जडल्या, कारण तो ध्यान करतोय हे माहिती, पण तो कुठनं आलेला आहे, तो कशाकरता ध्यान करतोय, पण हा काही तीर्थंकर बनला नाही, त्याला तसाच मोक्ष मिळालेला आपल्याला लक्षात येतो, किंवा केवल ज्ञान मिळालेलं लक्षात येतं. जैन परंपरेमध्ये, जैन मायथॉलॉजीमध्ये अजूनही काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत,
त्यातले आपण काहीच पाहतोय पण कारण त्या कैलाशावर आपल्याला शिल्पच समजणार नाही. कल्पना अशी की तीर्थंकरांच्या जन्मानंतर इंद्र जो असतो तो खूप आनंदी होतो आणि तो त्या तीर्थंकर जेव्हा तो बाळ असतो तेव्हा त्याला आंघोळ घालतो आणि त्याच्यानंतर मेरू पर्वतावरती जाऊन तो स्वतःच तांडव नृत्य करतो. त्याचं हे पेंटिंग आपण इथे पाहतोय आणि त्याचे शिल्प सुद्धा बघायला मिळतात. वेरूळमध्ये छोटा कैलास म्हणून जे जो भाग आहे तिकडे आपल्याला अशा प्रकारचे इंद्र नृत्य करतोय असे शिल्प बघायला मिळतात. आणि मग आपल्याला असं दिसतं की काही वेळेला या 24 तीर्थंकरांची एकत्रित स्लॅब असते. एकाच शिल्पामध्ये 24 डिपिक्शन असतं आणि तुम्हाला एका पूजेमध्ये 24 तीर्थंकरांची पूजा केल्याचं पुण्य याच्यातनं आपल्याला लाभू शकतो. तसंच पुढे जेव्हा आपण हिंदू बघतो मूर्ती किंवा शिल्प त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हिंदू असो किंवा जैन किंवा बौद्ध सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्यांच्या आसनांवरनं काही नावं ठरवलेली आहेत. म्हणजे काही मूर्ती या जेव्हा बसलेल्या असतात तेव्हा त्यांना आपण आसन मूर्ती असं म्हणतो, ज्या मूर्ती उभ्या असतात तेव्हा त्यांना आपण स्थानक म्हणतो, ज्या झोपलेल्या असतात तेव्हा शयन त्यांना शयन मूर्ती असं म्हणतो, आणि ज्या मुद्रा आहेत त्याच्यामध्ये प्रकार काय काय दिसतात तर ध्यान मुद्रा, विस्मय मुद्रा म्हणजे आश्चर्य वाटतंय अशा प्रकारचं हे काय असं, नंतर अंजली म्हणजे नमस्कार करतानाची आहे, धर्मचक्र प्रवर्तन म्हणजे व्याख्यान मुद्रा असते, कायोत्सर्ग म्हणजे जैन तीर्थंकर कसे सरळ उभे असतात त्याला कायोत्सर्ग म्हणतात. तर अशा पुष्कळ मूर्ती पुष्कळ प्रकाराने मूर्ती आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये यांच्या पोझिशन्स ज्या आहेत आसनं स्थानक आणि शयन आणि काही वेळेला मुद्रा सुद्धा बघायला मिळतात. आपण जेव्हा हिंदू धर्मियांचे मूर्ती किंवा शिल्प बघतो तेव्हा आपल्याला परत पुराणांचा आधार किंवा मायथॉलॉजीचा आधार हा घ्यावाच लागतो. पण त्यातही लक्षामध्ये असं येतं की शिव हा देव जो आहे याची मात्र उपासना आपण कायमच लिंगरूपामध्ये करतो, अनआयकॉनिक फॉर्म मध्येच करतो हे इथे दिसतं. पण शिवाच्या ज्या वेगवेगळ्या लीला मूर्ती आहेत किंवा त्याने ज्या ज्या काही घटना त्याच्या आयुष्यात त्याने देवतांना वाचवलेलं आहे, देवतांना आणि माणसांना वेगवेगळ्या दुष्टांचा संहार करून, तर ती पण आपल्याला शिल्प या लेण्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये बघायला मिळतात. आणि काही वेळेला शिव त्याच्या फॅमिली सकट असतो. आपण आपल्याला माहिती आहे की शिव पार्वती कार्तिकेय आणि गणपती अशी त्यांची फॅमिली आहे चौघांची, तर हे जणू काही फॅमिली पोर्ट्रेट आहे असं आपल्याला इथे दिसतं. काही वेळेला लिंगाच्या वरती चेहरे कोरलेले आहेत त्याला मुखलिंग असं म्हणतात. तर हे चतुर्मुख लिंग आहे, चारही बाजूंनी हे चेहरे कोरलेले आपल्याला दिसत आहेत. तो संहार करतो असुरांचा तेव्हा हा अंधकासुराचा संहार करतानाचं हे शिल्प आहे. अतिशय चिडलेला उग्र असा शिव आहे, आपल्याला एरवी कळणारच नाही की हा शिव आहे जर गोष्ट माहित नसेल तर. पण मग जेव्हा आपल्याला ती कथा समजते की हा अंधक नावाचा असुर अतिशय मातलेला असतो तेव्हा सगळे देव त्याची उपासना करून म्हणतात की तू आता या अंधकाला तू एकटंच त्याला मारू शकतोस. मग शिव चिडून हा त्रिशूळ घेऊन अंधकाच्या पोटात तो खूप असतो. आता हा भाग तुटलेला आहे पण अंधकाला तो बघा इथे उलटा वळून बघतोय आणि तो नमस्कार करतोय शिवाला, कारण आणि त्याच्या चेहऱ्यावरती किंचित हास्य आहे, स्माइल आहे, कारण त्याला कळतंय की आपण शिवाच्या हातनं मरतोय म्हणजे आपल्याला आता मुक्ती मिळणार आहे, त्यामुळे तो खुशीत आहे. आणि शिव मात्र अतिशय चिडलेला आहे. इतका चिडलेला शिव बघून शिवाची पत्नी पार्वती घाबरली आहे आणि जिने घाबरून छातीवरती हात ठेवलं की अरे बापरे हाच का माझा नवरा की रोज ज्याला मी बघते इतका हा भयंकर कोण, इतका तो चिडलेला आहे की जो त्या अंधकासुराला मारायला गेलेला. तर अशा सगळ्या भावना या शिल्पामध्ये एकाच सीन मध्ये त्या शिल्पकारांनी चित्रित केलेल्या शिल्पित केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. पण त्या करण्याकरता मुळात ती कथा माहिती पाहिजे, मग तुम्हाला ते लक्षामध्ये येतं. आता ही मूर्ती जी आहे घारापुरी या ठिकाणी असलेली किंवा एलिफंटा ज्याला म्हणतो सदाशिव ही मूर्ती आहे. आपल्याकडे आपण ह्याला अनेकदा ब्रह्मा विष्णू महेश म्हटलेला आहे किंवा त्रिमूर्ती म्हणतो, पण ही नेमकी मूर्ती कोणाची आहे याचा अभ्यास एका ऑस्ट्रियन विदुषीने केला. स्टेला क्रॅम्ब्रिश नावाची ती फार विद्वान स्त्री होती, संस्कृतची तज्ज्ञ होती, पाशुपत शैव आगमांचा तिने अभ्यास केलेला होता आणि या धर्माचा पूर्ण अभ्यास करून तत्वज्ञानाचा अभ्यास करून तिने त्याला पटवून दिलं, समजवून सांगितलं की ही मूर्ती सदाशिव नावाचा शिवाचा आस्पेक्ट आहे ज्यामध्ये शिवाला 5 डोकी असणं अपेक्षित आहे, त्यातली फक्त आपल्याला 3च दिसत आहेत. तर या सगळ्यांचं हे डिपिक्शन आहे, सिम्बॉलिक डिपिक्शन, आणि हा सकल निष्कल किंवा मॅनिफेस्ट अनमॅनिफेस्ट फॉर्म मधला शिव तुम्ही इथे पाहता आहात. आणि खरा शिव हा परशिव जो आहे, अल्टिमेट शिव जो आहे, तो तिथे गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या रूपात आहे. तर त्या 5 डोक्यांचं डिपिक्शन मुखवटा स्वरूपात काही वेळा आपल्याला बघायला मिळतं, जसं हे तुम्हाला इकडे दिसतंय 4 डोकी खाली आणि 5वं फेसिंग द स्काय अशा प्रकारचं ते असतं.
विष्णूच्या मूर्ती पाहत असताना आपल्याला हे बघून ते परदेशी लोक खर तर त्यांचा गैरसमज झाला असणार आहे की हे काय, हा काय देव असणार आहे का, हा किती भयंकर आहे, हा असा सिंहरूपामध्ये मांडीवरती कोणाला तरी घेऊन पोट पाडतोय, असा कसा देव असू शकतो. पण आपल्याला माहिती आहे की हा असुर आहे, हा दुष्ट आहे, आणि त्याला काही वर मिळाले त्याला मारण्याकरता असं रूप घेणंच भाग होतं विष्णूला, आणि म्हणून तो नरसिंह रूपामध्ये आलेला आहे, आणि तो त्याचं विदर्ण नरसिंह आहे, पोट त्याचं फाडतोय, असं आपल्याला इथे लक्षामध्ये येतं. पण ही गोष्ट करण्याकरता, शिल्प करण्याकरता आपल्याला गोष्ट माहिती असणं पण आवश्यक आहे. इथे त्याने त्याच्या आतड्याची चेन करून स्वतःच्या गळ्यात जणू काही घेतलेली आहे, असा हा उग्र नरसिंह इथे आपल्याला बघायला मिळतो. मग तो काही वेळा शांत झाल्यानंतर योग नरसिंह पण असतो तो. आपण पण आपल्याला हा करण्याकरता ही पोस्ट हिरण्यकश्यपूस डेथ अशा प्रकारची इव्हेंट आहे असं आपण म्हणू शकतो. तो काही वेळेला लक्ष्मी बरोबर दाखवलेला असतो, त्यामुळे लक्ष्मी नरसिंह हे पण शिल्प आपण बरेचदा बघतो. किंवा विष्णूच्या वेगवेगळ्या गोष्टी, अवतार तर त्याचे आहेतच, पण त्याशिवाय विष्णू हा तारणहार देव आहे, संकटातनं वाचवणारा देव आहे. त्याच्यामुळे गजेंद्र मोक्ष ही अतिशय लोकप्रिय कथा आपल्याला विष्णूची, जर कथा माहित नसेल तर हे समजणारच नाही की इथे काय चाललंय. या सरोवरामधल्या नागाने या हत्तीला पकडलंय, हा गजेंद्र हा विष्णूचा अतिशय मोठा भक्त असतो, आणि तो रोज सरोवरातनं कमळ आणून विष्णूला व्हायचा. आपल्याला काही कथांमध्ये असं दिसतं की त्याचा पाय मकर पकडतो, तर एका कथेमध्ये त्याचा पाय नाग पकडतो असं दाखवलंय, आणि त्याला पायाला विळखा घातलाय त्या गजेंद्राच्या. मग त्या गजेंद्राने विष्णूचा धावा केला आणि विष्णू स्वर्गातनं आला, वैकुंठातनं गरुडावरती आरूढ होऊन आलेला दिसतो. आणि मग त्याने त्या नागाला लक्षात आलं की हा विष्णूच आलेला आहे, मग तो त्याला नमस्कार करतोय असं दिसतं, आणि त्या गजेंद्राला ची सुटका होते. तर ही कथा जी आहे ती आपल्याला जर माहित नसेल तर आपल्याला इथे कळणार नाही की हा विष्णू गरुडावरती बसलेला आहे. त्यामुळे भारतीय शिल्प समजून घेताना मुळामध्ये आपल्याला कथा, त्याची संकल्पना ही माहिती असणं अतिशय आवश्यक असतं. अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट भारतीय शिल्पांमध्ये दिसते, ती म्हणजे सूर्याच्या बाबतीमध्ये. काय की भारतामध्ये वैदिक काळापासून सूर्याची उपासना होती, पण मूर्ती रूपामध्ये उपासना नव्हती, पूजा होत नव्हती. तर पर्शियन म्हणजे इराणी देव जो होता, मिहिर किंवा मिथ्र, त्याच्या उपासनेमध्ये ते लोक मूर्तीची पूजा करत असत. आणि मग जेव्हा त्याची मूर्ती भारतामध्ये आणली गेली, पूजेकरता आली, ते लोक मायग्रेट होऊन इथे आले, तेव्हा त्यांनी ज्या मूर्ती केल्या त्या मूर्तींमध्ये सूर्याच्या पायात पूड दाखवायला सुरुवात केली. इथे तुम्हाला दिसत आहेत, पहा, त्या सूर्य कायमच अशा प्रकारे तुम्हाला दाखवला गेला प्राचीन भारतामध्ये, अप टू साधारण 13-14 सेंचुरी. त्याच्या पुढे मात्र हे बदललं, पण त्या जोपर्यंत त्याच्या सगळ्या मूर्तींमध्ये त्याच्या पायात तुम्हाला असे बूट दिसतात, कारण ते त्याच्या मूळ मूर्तीचं वैशिष्ट्य होतं, इराणमधल्या मूर्तीचं. कोणार्कची मूर्ती आहे, पण त्याच्याही पायामध्ये तुम्हाला असे गुडघ्यापर्यंतचे बूट दिसतात. त्याचबरोबर पुढे आपल्याला दिसतं की एका देवतेची उपासना करणारे लोक जेव्हा म्हणायला लागले की आमचाच देव सर्वश्रेष्ठ, तेव्हा दुसऱ्या देवतेचे भक्त होते ते चिडायला लागले. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या देवतांच्या संप्रदायांमध्ये किंवा त्यांच्या भक्तांमध्ये काही वेळेला रायव्हलरी, संघर्ष हा पण निर्माण झाला, आणि त्याच्यापासून त्यांची सुटका करण्यासाठी म्हणून समाजधुरीणांनी किंवा जे काही तेव्हाचे विद्वान होते त्यांनी या देवतांच्या मिश्र मूर्ती बनवायला सुरुवात केली. आता आपल्याला हे जर माहिती नसेल की मिश्र मूर्ती अशा काही असतात, तर नसेल तर आपल्याला कळणारच नाही की ही मूर्ती कोणाची आहे. कारण आपण डमरू बघून म्हणू की हा शिव आहे, पण याच्या या हातामध्ये गदा कशी आली? कारण मुळामध्ये ही हरिहर म्हणजे शिव आणि विष्णू यांची मूर्ती एकत्रितपणे केलेली आहे, की ज्याच्यामुळे ज्याची उपासना शैव आणि वैष्णव हे दोन्ही उपासक करू शकतात, आणि त्यांच्यातला संघर्ष हा कमी होऊ शकतो. फक्त दोनच नाही तर काही वेळेला चार चार देवतांच्या मिश्र मूर्ती सापडतात. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ब्रह्मेशान जनार्दनार्क म्हणजे काय, तर ब्रह्मा, ईशान म्हणजे शिव, जनार्दन म्हणजे विष्णू, आणि अर्क म्हणजे सूर्य. या सगळ्यांची एकत्रित मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते. सूर्य रथामध्ये सूर्याचा रथ पण दाखवलाय, विष्णूची पण आयुध आहेत, चार डोकी आहेत, आठ हात आहेत, सगळं दाखवलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चारही देवतांचे उपासक येऊन तुमची इथे उपासनांची उपासना करू शकता. अशा पद्धतीने आपण विविध मूर्ती बघितल्या, शिल्प बघितली, त्यांच्या मागच्या कथा बघितल्या, पण स्थापत्यातही फार मोठी कला दडलेली आहे हे आपल्याला भारतामध्ये काही उदाहरणांमधनं बघता येतं. आपण हे जे उदाहरण पाहतो आहोत हे म्हणजे सम्राट अशोकाच्या काळामध्ये कोरलं गेलेलं एक लेणं आहे. बिहारमध्ये बराबर लेणी नावाने हा लेण्यांचा समूह आहे,
आणि या ग्रॅनाइटमध्ये कोरलेल्या लेणी आहेत. आपण जर पाहायला गेलो तर हे इसवीसनपूर्व 3 शतकामध्ये त्यांनी फार मोठं आश्चर्य इथे कोरून ठेवलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. काय आहे हे आश्चर्य? आज आपण घरामध्ये ग्रॅनाइट वापरतो ओट्यासाठी किंवा कट्ट्यासाठी आणि त्याला उत्तम पॉलिश करून घेतो, ज्याला मिरर पॉलिश असं आपण म्हणतो. आणि ग्रॅनाइटची खासियतच ती आहे की ग्रॅनाइटला उत्तम पॉलिश करता येतं, आरशासारखं पॉलिश म्हणून मिरर पॉलिश आपण ज्याला म्हणतो, आणि अनेक ठिकाणी घरामध्ये त्याचा वापर होतो, परीशीला पायऱ्यांना वगैरे. पण त्या काळामध्ये म्हणजे इसवीसनपूर्व 3 शतकामध्ये आजपासून जवळजवळ 2300 वर्षांपूर्वी सुद्धा अशा प्रकारचं मिरर पॉलिश हे या लोकांनी या गुहेत तयार केलेलं आपण पाहणार आहोत. आजीविका नावाच्या पंथाच्या लोकांसाठी भिक्षूंसाठी केलेला हा लेण्यांचा समूह आहे. तुम्ही बघताय इथे भिंतीमध्ये त्या माणसाचं प्रतिबिंब दिसतंय. हा जो एक साधू भिक्षू इथे आलेला आहे तो आजीविका नाहीये, आता हा पंथ अस्तित्वात नाही, कुणी यांचे फॉलोअर्स पण नाहीये, पण हा एक बौद्ध भिक्षू हे बघण्यासाठी आलेला असताना काढलेला हा फोटो आहे, ज्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब रिफ्लेक्शन आरशासारखं तुम्हाला भिंतीमध्ये दिसतंय. आणि फक्त भिंत नाही तर छतामध्ये सुद्धा आपल्याला इतकं पॉलिश बघायला मिळतं की ज्यामध्ये या साधूचं रिफ्लेक्शन ह्या दोन्ही तिन्ही ठिकाणी तुम्हाला बघता येतं. हे कसं त्याने अचीव केलं असेल हे खरोखर आज आश्चर्य आहे, आपल्याला कल्पना येत नाही. आज हे मिरर पॉलिश मशीनच्या मदतीने अनेकांनी आपल्या घरामध्ये आणून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या ग्रॅनाइटच्या वस्तूंनी, पण इथे त्या काळामध्ये त्या ठिकाणी असलेल्या या मोठ्या खडकामध्ये एक तर लेणं कोरणं आणि त्याच्यानंतर त्याला भिंतीला एवढं मोठं पॉलिश आणणं, एक फार मोठी अचीवमेंट भारतीय कारागिरांची आहे हे आपण नक्की मान्य केलं पाहिजे. आज काय होतं, जगामध्ये जेव्हा उत्तम कला म्हणून बघितले जाते तेव्हा सगळं जग हे युरोपमध्ये, ग्रीसमध्ये, रोममध्ये किंवा इव्हन फ्रान्समध्ये या कलेचे अवशेष शोधत राहतात. पण भारतामध्ये सुद्धा इतक्या प्राचीन काळापासून एवढं उत्कृष्ट कारागिरी केलेली आहे हे लोकांना माहिती नसतं, आपल्यालाही माहिती नसतं, आणि ते दाखवून देण्यासाठीच आपला खरं तर आजचा हा उपक्रम आहे असं म्हणायला पाहिजे. दगड जसा आहे त्यानुसार कारागिरी होते ही तर खरीच गोष्ट आहे. ग्रॅनाइटमध्ये अतिशय अवघड दगड असल्यामुळे खूप फाईन कार्विंग होऊ शकत नाही, पण तरी मगाशी आपण पाहिलेलं मिरर पॉलिश येऊ शकतं. पण हा सँडस्टोन नावाचा दगड जो आहे वालुकाश्म म्हणतात, तर या दगडामध्ये आपल्याला खूप चांगलं कार्विंग करता येतं. साधारणपणे इसवी सनाच्या 6व्या शतकातलं हे शिल्प आपण बघतोय, ही द्वारशाखा आहे मंदिराची आणि त्याला इथे गंगा यमुना आणि त्यांच्या दासदासी वगैरे कोरलेल्या आहेत. किती बारीक काम आहे हे आपल्याला पुढच्या ह्याच्यात दिसेल फोटोमध्ये. इथे काय दिसतंय तर त्या गंगा यमुनांनी जे वस्त्र घातलेलं आहे अंगावरती त्याच्यावरती असलेलं डिझाईन जे आहे फुलांचं ते इथे दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे अतिशय बारीक आणि सुंदर कोरीव काम आणि त्याच वेळेला जणू काही ते अतिशय ट्रान्सपरंट डायफेनस म्हणतात अशा प्रकारचं पारदर्शक वस्त्र त्यांच्या अंगावरती आहे. आणि त्यामुळे काही वेळेला असं आपल्याला भास होतो की या स्त्रियांच्या अंगावरती वस्त्र नाहीयेत, पण कमरेच्या खाली त्या नक्कीच वस्त्र घालत होत्या हे आपण इथे बघू शकतो. तसंच आता हे तर मंदिराचं शिखर आहे खजुराहो मधल्या, पण आपण शिल्पकाम पाहत असताना या स्थापत्यावरचं शिल्प जे आहे ही जी सिमेट्री त्यांनी अचीव केलेली आहे आणि इतकं बारीक बारीक कोरीव काम केलंय आणि हे सगळं 100-100 फूट उंच शिखरामध्ये बसवलेलं आहे हे सुद्धा त्यांच्या उत्तम कारागिरीचा नमुना म्हणूनच आपण पाहिलं पाहिजे. आणि किती किती प्रिसिजन होतं, परफेक्शन त्यांच्या कामामध्ये होतं हे आपल्याला त्याच्यामधनं लक्षात येईल. हे सुद्धा मोढेरामधलं छोटं मंदिर आहे, मोढेराच्या सूर्यमंदिराच्या समोर तळं जे आहे टँक आहे त्या टँकमध्ये असलेलं एक मंदिर आहे. किती सुंदर कोरीव काम आहे आणि अशा प्रकारे त्यांनी बांधकामात सुद्धा सौंदर्य कसं आणलेलं आहे हे तुम्ही या पायऱ्यांच्या मदतीने इकडे बघू शकाल. हे असंच पट्टेडकलचं एक खूप देखणं मंदिर आहे, पण शिखर किती बारीक आणि रेखीव कोरलेलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं. म्हणजे इथे कलाकारच काम करतायत असं वाटतं, साधे कारागीर किंवा गवंडी नाहीयेत की जे दगड घडवून काम करतायत, तर हे मुळामध्ये स्वतः कलाकार आहेत आणि त्यांनी एक शिल्पच तयार केलेलं आहे. जरी हे जोडलेलं असलं एका पाषाणातलं नसलं तरी सुद्धा हे त्यांनी जणू काही एक सुंदर शिल्प तयार केलेलं आहे स्थापत्याच्या रूपातलं असं आपण म्हणू शकतो. आणि मग जेव्हा आपण साधारणपणे 12व्या शतकामधल्या होयसाळांच्या कलेकडे बघतो तेव्हा तर अक्षरशः आपल्याला आश्चर्याने तोंडात बोट घालायची वेळ येते. हा दगड त्यांनी वापरलेला जो आहे त्याचं नाव आहे सोप स्टोन. अतिशय सॉफ्ट, म्हणजे या दगडाला सोप का म्हणतात तर जसा साबण अतिशय मऊ असतो त्यात तुम्ही कोरीव काम करू शकता
तशा प्रकारचा अतिशय मऊ दगड हा यांच्याकडे उपलब्ध आहे कर्नाटकामध्ये, आणि त्यामध्ये त्यांनी संपूर्ण शिल्पकाम आणि स्थापत्य केलेलं दिसतं होयसळ राजांच्या कारकिर्दीमध्ये। आता हा हे मंदिर आहे हळेबीडचं, इथे तुम्हाला हे सगळे हे दोन्ही द्वारपाल दिसतात। ते इतके बारीक काम त्यांच्या अंगावरच्या दागिन्यांमध्ये केलेलं आहे, इतके दागिने घालून ते उभे आहेत की असं वाटतं की जणू काही सोनारांनीच हे काम केलेलं। आणि हे होयसळांचं काम इतकं नाजूक आणि इतकं रेखीव होतं की शेवटी अभ्यासकांनी असं म्हटलं की इथे ज्वेलर्स वेअर वर्किंग इन स्टोन, सोनारच दगडात काम करत होते असं वाटावं, असा इतकं सुंदर बारीक काम यांच्या काळामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं। इथे त्यांचे हात तुटलेले, कारण हा दगड खूप नाजूक असतो आणि जेव्हा तुमचा हात हा असा पुढे येतो तेव्हा तो तुटायला अगदी सोपा असतो आणि त्यामुळे तसाच तो तुटलेला दिसतोय, पण इथे जे भोक आहे याच्यावरनं आपण समजू शकतो की त्या काळामध्ये त्यांनी इथे अटॅचमेंट लावले असाव्यात। कधीतरी प्राचीन काळीच हे हात तुटले आणि त्यावेळेला त्यांनी याच्यामध्ये वुडन किंवा अजून कुठल्या मटेरियलच्या अटॅचमेंट लावून हे काम, जणू काही हा द्वारपाल संपूर्ण हातांनी उभा आहे इथे असं वाटावं अशी योजना केलेली दिसते। हे तर म्हणजे अतिशय बारीक रेखीव काम आहे की ज्याचं आपण क्लोजअप पाहिल्यानंतर गोष्टी लक्षामध्ये येतात की इथे या जणू काही तारा आहेत। हे इतकं बारीक काम आहे की जणू काही धातूच्या तारा कशा असतात किंवा चेन्स कशा असतात, जशा आपल्या साखळ्या तशा या साखळ्या वाटाव्यात, इतके बारीक धनुष्य बाण दाखवलेत। किंवा तो विष्णू आहे म्हणजे नरसिंहच आहे गरुडाच्या पाठीवरती बसलेला, हे सगळं इतकं बारीक कोरीव काम दगडामध्ये केल्याच्यावरती विश्वासच बसणार नाही आपला, इतकं सुंदर काम या होयसाळ्यांच्या या कलाकारांनी करून ठेवले। तुम्ही इथे पण बघू शकता की शिवपार्वती आहेत पण किती रेखीव काम आहे, किती बारीक काम आहे इथे, सॉरी विष्णू आणि लक्ष्मी आहे, ते अतिशय रेखीव कोरीव बारीक काम दिसतंय। हे मकराच्या तोंडातनं निघालेलं तोरण आहे आणि ते संपूर्ण म्हणजे याच्यामध्ये कुठेही प्रपोर्शन चुकलेलं नाहीये, बॅलन्स गेला नाहीये, सिमेट्री चुकलेली नाहीये, सगळं परफेक्ट केलेलं आहे। आणि हे सगळं हा जो भाग आहे या सगळ्या एका दगडामध्ये केलेलं आहे। या एका दगडामध्ये करण्याची रिस्क पण फार मोठी असते, तुम्हाला चूक करायला परवानगी नसते, याच्यामध्ये तुम्हाला रिप्लेसमेंट आणता येत नाही, अख्खाच्या अख्खा दगड बदलावा लागतो। त्याच्यामुळे कलाकारांना इतकं परफेक्ट असायला लागत होतं, कुठेही चूक करायला त्यांना स्कोप नव्हता, वाव नव्हता, त्याच्यात त्यांचे सगळे कष्ट वाया गेले असते। म्हणजे या शिल्पामध्ये विष्णू लक्ष्मी दाखवलेच आहेत पण याशिवाय दशावतार आहेत इथे दाखवलेले विष्णूचे, हे मत्स्य कुर्म वराह असं करत करत इथे सॉरी बुद्धापर्यंत आणून ठेवलेलं आपल्याला दिसतं। इतकं बारीक काम याच्यामध्ये दाखवलेलं आहे आणि शिवाय सिंह हे आणि देवदेवता काय नाही आहे याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो, हेच ते आहे। आणि त्याच्या आसपास सुद्धा किती कोरीव काम आहे बघा, इथे नर्तक वादक पण दाखवलेले आहेत, शिवाय द्वारपाल आहेत की ज्यांच्या हातामध्ये त्यांच्या गदा आहेत। हे सगळं धातूत केलं असावं असं वाटावं किंवा चेन किंवा लाकडात केलं असावं असं वाटावं, इतकं सुंदर त्यांनी केलेलं कोरीव काम या बेलूर हळेबीड आणि सोमनाथपूरला बघायला मिळतं। या खिडक्या आहेत, खिडकीवरती तुम्हाला खिडकीला जाळी बसवताना ही साधी प्लेन जाळी करणं सोपं आहे पण इथे त्या जाळीमध्ये तुम्हाला शिल्पही कोरायचे आहेत, हत्ती घोडे आणि काय काय सीन्स दाखवायचे, हे किती अवघड काम आहे। कुठलं प्रपोर्शन न जाता शिवाय जाळी हवी आहे आणि ती त्यांनी बरोबर करून दाखवली। ह्या सगळ्या सुरसुंदरी आहेत, नर्तकी आहेत, या ब्रॅकेट फिगर्स म्हणून दाखवल्या तिकडे की ज्या सपोर्ट करतात या भागाला आणि त्याशिवाय काहीतरी नृत्य वगैरे करतायत। किती बारीक काम आहे इथे, ती नृत्य करते तिच्या पावलाचा हा जो उंचवटा आणि खोलगटपणा आहे तो सुद्धा त्यांनी दाखवलाय। पैंजण आहे, तिचे अटेंडन्स दाखवलेत, कोणी बासरी वाजवतंय कोणी काय, आणि हा हे मागची सगळी जाळी हिचे दागदागिने, अंगावरचे दागदागिने, वस्त्र हे कुठेही न चुकता न तोडता त्यांनी करून दाखवलंय। हे तर लाकूडच वाटावं इतकं फाईन काम याच्यामध्ये दगडात केलेलं आपल्याला या शिल्पामध्ये बघायला मिळतं। होयसाळ्यांचे कलाकार खरोखर अतिशय ग्रेट होते। इथे आपल्याला असा आभास निर्माण केलाय की जणू काही खांबाला मोत्यांच्या माळा लटकवल्यात आणि माळा लटकवल्यानंतर त्या खांबापासून थोड्याशा विलग होणार, म्हणजे थोडीशी गॅप राहणार, ही गॅप त्यांनी दाखवली आहे। या ज्यांनी हा फोटो काढलाय त्यांनी मध्ये मुद्दाम बोट घालून दाखवलं की तुम्हाला कळावं की इथून एवढी गॅप सोडलेली आहे आणि ती सोडताना कुठेही हा भाग तुटलेला नाहीये। म्हणजे किती बारीक छिन्नी आणि हातोड्यांनी काम करायला लागलं असेल की वरून ती गॅप निर्माण करायची, खालून निर्माण करायची आणि
या बाहेरचा भाग तुटू द्यायचा नाही. इतकं कोरीव काम या एका मोठ्या स्तंभावरती आपल्याला अजून काही स्तंभ आणि देवदेवता कोरलेल्या दिसतात. पण या देवदेवतांच्या समोर जे स्तंभ आहेत त्यात सुद्धा त्यांनी गॅप दाखवलेली आहे. या आता कलाकारांनी कुठल्या हत्यारांनी हे केलेलं आहे हेच आपल्याला कळणं अवघड होतं. इतकी बारीक, इतकं बारीक कोरीव काम, रेखीव कोरीव काम, नाजूक काम त्यांनी इथे केलेलं आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे एकंदरीत भारतीय कलाकारांचं कौशल्य जसं त्या शिल्पांच्या कंटेंटमध्ये म्हणजे त्यांच्या आशयामध्ये होतं आणि त्या आशयात तो आशय एका छोट्याशा गोलामध्ये सीनमध्ये दाखवणं हे त्यांना जसं जमत होतं तसंच अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आणि तितक्याच बारकाईने सुद्धा बारकावे दाखवून सुद्धा उत्कृष्ट शिल्प घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. कोणता का दगड असे ना त्याच्यात त्यांनी आपल्या आपल्या परीने उत्तम काम करायचा प्रयत्न केला होता हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. ग्रॅनाइट या दगडामध्ये तर एवढं कठीण दगड असून इतकं सुंदर पॉलिश त्यांनी आणलेलं आपण बघितलं आता. तर अशा प्रकारे एकंदरीत भारतीय शिल्पकला ही आपल्याला प्राचीन भारताचे विविध गुण, प्राचीन भारतातल्या लोकांचे विविध गुण दाखवून जाते. त्यांच्या अंगातल्या कला आणि त्यांच्या अंगामध्ये असणारे जे विविध गुणदर्शन त्यांच्या शरीर त्यांच्या अंगातले विविध गुणदर्शन जे होतं ते सुद्धा आपल्याला याच्यातनं बघायला मिळतं. कारण काही लोक हे उत्तम आर्टिस्ट पेंटर्स होते. आपल्याला असं दिसतं की उत्कृष्ट चित्र काही गुहांमध्ये काढलेली आहेत, काही मंदिरांमध्ये पेंटिंग दिसतात, आजही दिसतात, गाभाऱ्यांमध्ये पेंटिंग दिसतात. खरं म्हणजे संपूर्ण स्थापत्यच हे पूर्वी रंगकामाने भरत असत, त्याला पेंटिंग्स करत असत, पेंट करत असत, तेव्हाच ते स्थापत्य पूर्ण होत असत. म्हणजे फक्त शिल्प करून ते थांबत नसत, त्याच्यामधला अजून आशय ते रंगाने भरत असत. या सगळ्या गोष्टी येणारी लोक ही त्या मंदिर स्थापत्य किंवा शिल्पकाम करणाऱ्या टीम मध्ये असणार असत असं आपल्याला दिसतं. आणि त्यांच्या मदतीने त्या सगळ्या लोकांनी आज जे काही काम करून दाखवलंय त्याला खरोखर तोड नाही आणि त्याचा काहीतरी भाग आपल्याला समजला तरी आपल्याला खूप मोठं आज हातात पडणार आहे असं आपण म्हणू शकतो. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं माझं व्याख्यान, त्याच्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि इथे मी आता थांबते.